ओके, सो इन द लास्ट लेक्चर वी हैव सीन इलेक्ट्रिकल पोटेंशियल एनर्जी, द कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल पोटेंशियल एनर्जी. इट इज बेसिकली वर्क डन टू असेंबल द सिस्टम फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पोजिशन. ओके, पोटेंशियल एनर्जी, एब्सोल्यूट पोटेंशियल एनर्जी ऑफ गिवन कॉन्फिग्रेशन नहीं सांगता है. Absolute potential energy of given configuration सांगता येत नाही. मी काय बोलतोय जरा बघा, त्याच्याकडे लक्ष द्या. कुठतरी झिरो पोटेन्शियल एनर्जी आधी डिफाईन करावी लागते. समवेअर यू हॅव टू डिफाईन दॅट दिस कॉन्फिग्रेशन मीन्स झिरो पोटेन्शियल एनर्जी. जस्ट लाईक इन केस ऑफ ग्रॅव्हिटेशन, वी डिफाईन दॅट दिस लेवल विल बी द झिरो पोटेन्शियल एनर्जी ऑर रेफरन्स लेवल, असं आपण डिफाईन केलं का ग्रॅव्हिटेशन मध्ये काय केलं होतं, किंवा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काढताना गिवन लेवलला पोटेन्शियल एनर्जी किती, असं डायरेक्टली ऍब्सोल्युटली नाही डिफाईन करता येत. काय करता येतं, कुठेतरी रेफरन्स पहिल्यांदा सांगावा लागतो. आठवते का, ऍट दिस लेवल वी विल अज्युम दॅट पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू झिरो, अँड देन अबो दॅट लेवल प्लस एमजीएच, बिलो दॅट लेवल मायनस एमजीएच, दॅट वी कॅन डू, राईट. सिमिलरली ऍब्सोल्यूट पोटेन्शियल एनर्जी ऑफ गिवन कॉन्फिग्रेशन नाही सांगतो. कुठल्या तरी कॉन्फिग्रेशनला झिरो पोटेन्शियल एनर्जी अज्युम करावी लागेल. येस ऑर नो. सो वी अज्युम दॅट वेन ऑल दी चार्जेस आर ऍट व्हेरी लॉंग डिस्टन्स फ्रॉम इच अदर, मीन्स वेन दे आर ऍट इन्फिनिटी, दॅट कॉन्फिग्रेशन हॅज द पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू व्हॉट, झिरो. त्या कॉन्फिग्रेशनची एनर्जी किती घेतो आम्ही, झिरो घेतो. हा मग त्याची झिरो आहे तर याची किती सांगता येतो. बर, बेसिकली वर्क दॅट यू डू टू असेंबल द सिस्टीम, दॅट वर्क यू हॅव टू डू विदाउट ऍक्सलरेटिंग दी पार्टिकल्स ऑफ द सिस्टीम. येस ऑर नो, त्याचे काय वर्क तुम्ही करायचं आहे ते कसं करायचं, विदाउट ऍक्सलरेटिंग दी पार्टिकल्स ऑफ द सिस्टीम. वाय अदरवाइज दॅट वर्क विल बी युटिलाइज फॉर वॉट, टू चेंज द कायनेटिक एनर्जी. वी डोंट वॉन्ट दॅट, वी वॉन्ट entire work to be spent on what, changing potential energy, to change the potential energy. So je kay work tumhi kelo te saglo kasha madhe kharcha vhayla paije, changing potential energy, kiwa kasha madhe convert vhayla paije, increase or decrease in potential energy madhe, asa apan manuya. Je kay tumhi work karal, that work should be युटिलाइज फॉर चेंजिंग द पोटेन्शियल एनर्जी ओनली. बरं, आम्ही वर्क तर मेजर करू शकतोय, पण वर्क म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आहे की वर्क म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आहे, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आहे. म्हणून आम्ही पोटेन्शियल एनर्जी तसं बघायला गेला तर कधी कॅल्क्युलेट करू शकत नाही. आम्ही काय कॅल्क्युलेट करू शकतोय, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतोय. व्हॉट वी कॅन कॅल्क्युलेट इज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. हा पण या कॉन्फिग्रेशनची जर झिरो म्हटली, या कॉन्फिग्रेशनची पोटेन्शियल एनर्जी झिरो म्हटली, तर त्या कॉन्फिग्रेशनची किती काढता येईल की नाही, कारण चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, वर्क डन. अरे पण इनिशियल एनर्जी जर झिरो घेतली तर जे काय वर्क झालंय त्यालाच फायनल पोटेन्शियल एनर्जी म्हणता येईल का. मी काय बोलतोय कळते का बघा, परत एकदा ऐका. आपण काय कॅल्क्युलेट करू शकतोय तसं बघायला गेलं तर, हा व्हॉट वी कॅन कॅल्क्युलेट, पोटेन्शियल एनर्जी ऑर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी वी कॅन कॅल्क्युलेट. हाऊ, जस्ट बाय मेजरिंग द वर्क, बिकॉज वर्क इज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. बट वी विल अज्युम दॅट when the configuration is such that the charges are at large distances from each other, that configuration we will assign the energy equal to zero. And kitna ti system apan kay karu, assemble karu given positions na sagle particles anu, ma ata kiti work zala baghu, that work will be basically what, change in potential energy. Pan initial zero asel tar te work mhanje final potential energy. Yes or no, initial zero mantla, इनिशियल झिरो म्हटलं तर ते जे काय वर्क आहे तेच काय असेल, फायनल पोटेन्शियल एनर्जी. येस ऑर नो, सो डब्ल्यू इज इक्वल टू बेसिकली डेल्टा यू. डेल्टा यू म्हणजे काय, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी.
म्हणजे फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. अरे पण इनिशियल झिरो घेणार आम्ही, कारण इनिशियल कॉन्फिग्रेशन कोणते अज्यूम करणार? वेन दी चार्जेस आर ॲट व्हेरी व्हेरी लॉंग डिस्टन्सेस, मग त्या इनिशियल कॉन्फिग्रेशनची एनर्जी आम्ही झिरो अज्यूम करणार. ओके, पाहिजे तिथं पाहिजे त्या कॉन्फिग्रेशनची एनर्जी तसं बघायला गेलं तर झिरो अज्यूम करता येते. जस्ट लाईक एनी लेवल यू कॅन अज्यूम ॲज अ रेफरन्स लेवल. येस ऑर नो? एमजीएच करताना पाहिजे ती लेवल रेफरन्स लेवल घेता येते ना. जस्ट लाईक दॅट एनी कॉन्फिग्रेशन कॅन बी अज्यूम्ड ॲज रेफरन्स कॉन्फिग्रेशन. पण त्यातलं आपण कोणतं अज्यूम करतो? वेन दी चार्जेस आर ॲट व्हेरी लॉंग डिस्टन्स फ्रॉम इच अदर. बर, त्यानंतर काय काय बघितलं आपण? त्यानंतर पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज, सॉरी पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ सिंगल पॉइंट चार्ज, ती काढली होती ना. हे कॉन्फिग्रेशन आठवत आहे का? दिस कॉन्फिग्रेशन वी डिफाइन पोटेन्शियल एनर्जी ऑफ दिस कॉन्फिग्रेशन एज झिरो. देन हा, व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ सिंगल पॉइंट चार्ज? सिंगल पॉइंट चार्ज इन्फिनिटी टू गिवन पॉइंट आम्हाला किती वर्क करावं लागेल? झिरो. व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ टू पॉइंट चार्जेस और सिस्टीम ऑफ टू पॉइंट चार्ज? के, सगळ्यांनी सांगायचं आहे, बोलायचं आहे, नुसतं बसायचं नाही. के क्यू वन क्यू टू अपॉन आर, बरोबर का? पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ टू पॉइंट चार्जेस. नाउ पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ थ्री पॉइंट चार्जेस, पहिला आणायला झिरो प्लस सेकंड चार्ज इन द फील्ड ऑफ फर्स्ट, हा के क्यू वन क्यू टू अपॉन आर वन टू. नाव यू हॅव टू ब्रिंग थर्ड चार्ज इन द फील्ड ऑफ फर्स्ट, हा के क्यू वन क्यू टू अपॉन, सॉरी के क्यू वन क्यू थ्री करेक्ट अपॉन आर वन थ्री. थर्ड इन द फील्ड ऑफ सेकंड के के क्यू टू, म्हणा ना ते सगळं सिक्वेन्स मध्ये तुम्ही म्हणायचं आहे, मी ऐकणार आहे फक्त. थर्ड इन द फील्ड ऑफ सेकंड बरोबर. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ फोर पॉइंट चार्जेस काढायचे आहे. फर्स्ट आणायला झिरो, सेकंड इन द फील्ड ऑफ फर्स्ट थर्ड इन द सेकंड आला इन द फील्ड ऑफ फर्स्ट, आता थर्ड इन द फील्ड ऑफ फर्स्ट थर्ड इन द फील्ड ऑफ सेकंड फोर्थ इन द फील्ड ऑफ फर्स्ट फोर्थ इन द फील्ड ऑफ सेकंड फोर्थ इन द फील्ड ऑफ थर्ड, बरोबर झालं. फोर्थ फर्स्टच्या सेकंडच्या आणि थर्डच्या फील्ड मध्ये आला, रिस्पेक्टिव्ह वर्डन आपण कॅल्क्युलेट केले, ऍडअप केले, आन्सर आलं. बरोबर. सो पहिल्यांदा आपण पोटेन्शियल एनर्जी ही कॉन्सेप्ट शिकलो, आता आपण शिकणार पोटेन्शियल ऍट गिवन पॉइंट ची कॉन्सेप्ट. ओके, राईट डाऊन. इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल बरोबर बरोबर लिहायचं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इन द ब्रॅकेट इलेक्ट्रिक पोटेन्शियल इन द ब्रॅकेट ऍट अ गिवन पॉइंट इन अन इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इन द ब्रॅकेट लिहा बरोबर, ऍट अ गिवन पॉइंट इन अन इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ गिवन पॉइंट इन अन इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ गिवन पॉइंट इन अन इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड मधल्या कोणत्याही पॉइंटला पोटेन्शियल किती? ओके, लिहा. इज डिफाइंड ऍज, तो ब्रॅकेट कंप्लीट करा आणि खाली लिहा इज डिफाइंड ऍज, म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज डिफाइंड ऍज असा येते. तुम्ही डायरेक्टली लिहा इज डिफाइंड ऍज, इज डिफाइंड ऍज
वर्क डन टू ब्रिंग इज डिफाइंड एज वर्क डन टू ब्रिंग इज डिफाइंड एज वर्क डन टू ब्रिंग यूनिट पॉजिटिव चार्ज इलेक्ट्रिक पोटेंशियल एट गिवन पॉइंट इन द फील्ड कस डिफाइन के वर्क डन टू ब्रिंग यूनिट पॉजिटिव चार्ज वर्क डन टू ब्रिंग यूनिट पॉजिटिव चार्ज वर्क डन टू ब्रिंग यूनिट पॉजिटिव चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉइंट फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉइंट From infinity to given point, from infinity to given point, without acceleration, नाहीतर ते वर्क परत kinetic energy मध्ये convert होईल नाही, आम्हाला फक्त potential energy मधलं conversion allowed आहे, म्हणजे work should convert into potential energy of the system, or work should change the potential energy of the system that we want, correct? कसं डिफाईन केलं पोटेन्शियल ऍट अ गिवन पॉइंट इन द इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड मधल्या कुठल्याही पॉइंटला असणारं पोटेन्शियल कसं डिफाईन केलं एक चार्ज घ्यायचा तो आधी कुठं असला पाहिजे इन्फिनिटीला तो चार्ज इन्फिनिटी पासून कुठं आणायचा गिवन पॉइंटला आणायचा पण तो कसा आणायचा विदाऊट ऍक्सलरेशन आणायचा कसा आणायचा विदाऊट ऍक्सलरेशन आणायचा हे वर्क किती चार्ज वरती झालेलं असलं पाहिजे हाऊ मच दॅट चार्ज शुड बी युनिट पॉझिटिव्ह चार्ज मीन्स वॉट प्लस वन कुलोम ओके पण दरवेळी काय प्लस वन कुलोम चार्जेस तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि तेवढाच चार्ज इन्फिनिटी टू गिवन पॉइंट आणला जाईल असा आहे का नाही सो लेट से वी ब्रिंग अ चार्ज ऑफ फाईव्ह कुलोम वी ब्रिंग अ चार्ज ऑफ वॉट फाईव्ह कुलोम फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉइंट फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉइंट आपण फाईव्ह कुलोम एवढा चार्ज आणला And for that, let's say we require a work of 100 joule. Kiti joule work lagla? 100 joule. Then what will be the work required to bring plus 1 coulomb from infinity to given point? 5 coulomb manala 100 joule lagle. Then 1 coulomb manala kiti joule lagle? Kiti lagle? Kiti lagle? 20 joule. Barabar? Kasa calculate kele? This 100 upon 5. म्हणजे वर्क डन अपॉन चार्ज असंच केलं ना क्यू एवढा चार्ज आणायला डब्ल्यू एवढं वर्क झालं तर वन कुलोम एवढा चार्ज आणायला किती वर्क लागणार आपल्याला वर्क डन फॉर वन कुलोम पाहिजे आहे ना वर्क डन टू ब्रिंग वन कुलोम किती लागणार हा किती येणार आन्सर सांगा कसं करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढायचं असतं और याला उलटा करा आणि याला मल्टिप्लाय करा याला उलटा केल्यावर काय येतं वन अपॉन क्यू याला उलटा करा की रेसिप्रोकल घ्यायचा काय येत वन अपॉन क्यू इंटू काय करा डब्ल्यू याला उलटा करा की काय आलं वन बाय फाय इंटू हंड्रेड म्हणजे हंड्रेड बाय फाय तसे ते झालं ना वन बाय क्यू इंटू डब्ल्यू म्हणजे काय डब्ल्यू अपॉन क्यू झालं का कळतंय ना सो पुढे लिहा व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू म्हणजे इन्फिनिटी टू गिवन पॉइंट डिवाइडेड बाय क्यू सो व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू वर्क डन टू ब्रिंग द चार्ज क्यू फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉइंट म्हणजे डब्ल्यू फ्रॉम इन्फिनिटी टू पी गिवन पॉइंट पी कुठला चार्ज आणायचा क्यू चार्ज जो पाहिजे तो कुठला एक टेस्ट चार्ज घ्या एनी चार्ज तो काय करा इन्फिनिटी टू गिवन पॉइंटला आणा ते करताना किती वर्क होतोय बघा डिवाइडेड बाय तोच चार्ज करा कळतंय का दॅट विल गिव्ह यू द दॅट विल गिव्ह यू द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट गिवन पॉइंट सो गिवन पॉइंटला पोटेन्शियल किती डिफाईन कसं केलंय कळालं कळालं का पण मला सांगा दिस इज व्हॉट वर्क डन टू ब्रिंग द गिवन चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉइंट विल बी द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी येस ऑर नो हे काय असेल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी असेल डिवाइडेड बाय द चार्ज बरोबर बरं फायनल पॉइंट कुठला आहे तुमचा पी इनिशियल पॉइंट कुठला आहे तुमचा इन्फिनिटी चेंज इन पोटेन्शियल एनर्जीला काय लिहिता येते आम्हाला फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी अपॉन द चार्ज
अपॉन द चार्ज, पर फाइनल पोटेंशियल एनर्जी म्हणजे पॉइंट पी ला असणारी एनर्जी माइनस इनिशियल पोटेंशियल एनर्जी म्हणजे इन्फिनिटी ला असणारी एनर्जी अपॉन द चार्ज। हाँ, जेव्हा तुमचा चार्ज इन्फिनिटी ला आहे तेव्हा त्याची एनर्जी किती असेल? झीरो, यस ऑर नो? तुमचा चार्ज सिस्टीमच्या कुठेतरी बाहेरच आहे, ऍट इन्फिनिटी आहे, तर तेव्हा त्याची एनर्जी किती असणार? झीरो। सो कॅन आय से इट इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द चार्ज वेन इट इज प्लेस्ड ऍट पॉइंट पी डिवाइडेड बाय द चार्ज। सो अशी पण एक डेफिनेशन करता येते, V इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू तर आहेच, V इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू तर आहेच, पण आणखीन एक डेफिनेशन करता येते ना, इट इज पोटेन्शियल एनर्जी ऑफ द चार्ज डिवाइडेड बाय द चार्ज वेन द चार्ज इज प्लेस्ड ऍट गिवन पॉइंट। गिवन पॉइंटला चार्ज ठेवा, त्याची जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे ती काढा, डिवाइडेड बाय द चार्ज करा। सो या रिजन मध्ये समजा कुठल्या तरी चार्ज सिस्टीम मुळे, दुसऱ्याच कुठल्या तरी चार्ज सिस्टीम मुळे या सगळ्या रिजन मध्ये काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड आहे। मग या इलेक्ट्रिक फील्ड मधल्या कोणत्याही पॉइंटला पोटेन्शियल किती, काय करायचं? कुठला तरी एक वेगळा चार्ज क्यू घ्यायचा, इथं आणून ठेवायचा, त्या चार्जला, त्या चार्जला इन्फिनिटी पासून गिवन पॉइंटला आणताना किती वर्क झालं बघायचं, डिवाइडेड बाय द चार्ज, कळालं? ही इलेक्ट्रिक फील्ड कोणी तयार केली आहे? ही इलेक्ट्रिक फील्ड दुसऱ्याच कुठल्या तरी चार्जनं किंवा दुसऱ्याच कुठल्या तरी चार्ज सिस्टीमनं क्रिएट केली, बरोबर ना? पण या रिजन मध्ये काय आहे? एक इलेक्ट्रिक फील्ड आहे, या इलेक्ट्रिक फील्ड मधल्या या गिवन पॉइंटला आम्हाला काय पाहिजे? पोटेन्शियल पाहिजे। मग आम्ही आम्हाला पाहिजे तो चार्ज घेणार क्यू, तो काय करणार? इन्फिनिटी पासून गिवन पॉइंटला आणणार विदाउट एक्सिलरेशन, विदाउट एक्सिलरेटिंग इट, बरोबर का? विदाउट एक्सिलरेटिंग इट आम्ही आणणार आणि चेक करणार किती वर्क डन झालं, डिवाइडेड बाय आम्ही आणलेला चार्ज, दॅट्स इट। दॅट विल गिव्ह मी द पोटेन्शियल ऍट दिस पॉइंट इन द इलेक्ट्रिक फील्ड, या रिजन मधल्या इलेक्ट्रिक फील्ड। ही हा रिजन म्हणजे काय? या रिजन मध्ये एक इलेक्ट्रिक फील्ड आहे, त्या इलेक्ट्रिक फील्ड मधल्या कुठल्याही पॉइंटला पोटेन्शियल किती ते पाहिजे होतं, बरोबर? सेकंड ऑप्शन असा पण आहे, ज्या ज्या पॉइंटला पोटेन्शियल तुम्हाला पाहिजे आहे त्या पॉइंटला एक चार्ज ठेवा, कुठलाही आणा, बाहेरचा चार्ज क्यू आणा, ठेवा इथं, त्याला विचारा तुझी पोटेन्शियल एनर्जी किती आहे, तो सांगेल तुम्हाला त्याची पोटेन्शियल एनर्जी किती आहे, सांगितलं ना? ओके, डिवाइड बाय चार्ज करा, डिवाइड बाय चार्ज करा। ओके, इथंपर्यंत लिहून झालं झालं ना? पुढे लिहा, और आणखीन एक डेफिनेशन करता येईल बघा त्याची, और लिहा, और इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज डी इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ गिवन पॉइंट, और म्हणून आणखीन एक डेफिनेशन करता येते, और इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ गिवन पॉइंट, और इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ गिवन पॉइंट, और इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ गिवन पॉइंट इज द पोटेन्शियल एनर्जी, इज द पोटेन्शियल एनर्जी पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज, डिवाइड बाय म्हणजे पर युनिट ना, डिवाइड बाय म्हणजे काय? पर युनिट, बरोबर ना? डिवाइड बाय म्हणजे काय? पर युनिट, म्हणजे इथं सांगता येईल ना आपल्याला, बघा इथं, इथं काय सांगता येईल आपल्याला? पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज असं सांगता येईल। ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी डिवाइड बाय म्हणजे काय? पर युनिट चार्ज। सो गिवन पॉइंटला चार्ज ठेवा, त्याला विचारा तुझी पोटेन्शियल एनर्जी किती आहे, पर युनिट चार्ज डिवाइड बाय तो चार्ज, असं आम्हाला करावं लागेल। सो दोन पद्धतीने तुम्हाला पोटेन्शियल ऍट अ गिवन पॉइंट डिफाईन करता येईल। ओके, दोन पद्धतीने तुम्हाला पोटेन्शियल ऍट अ गिवन पॉइंट डिफाईन करता येईल। मला तुम्ही पटकन पोटेन्शियलचं युनिट काय असेल सांगा, पोटेन्शियलचं युनिट काय असेल, व्हॉट इज गोइंग टू बी द युनिट ऑफ पोटेन्शियल? हा, या फॉर्म्युल्यावरनं सांगा, युनिट ऑफ पोटेन्शियल इज इक्वल टू व्हॉट? युनिट ऑफ वर्क डन, बेसिकली इट इज वर्क डन अपॉन चार्ज, बरोबर का? हा, व्हॉट इज गोइंग टू बी द युनिट, युनिट ऑफ पोटेन्शियल इज व्हॉट? मोठ्याने सगळे सांगत नाही आहेत, हा, वर्क डनचं युनिट काय? ज्यूल, चार्जचं युनिट काय?
कुलोम, जूल पर कुलोम, पण जूल पर कुलोम लाच लोक काय म्हणतात, हाँ जूल पर कुलोम इज होल्ट, कैपिटल वी, याद है सगळं, जूल पर कुलोम इज इक्वल टू होल्ट, जूल नेम ऑफ साइंटिस्ट, कुलोम नेम ऑफ साइंटिस्ट, होल्ट नेम ऑफ साइंटिस्ट। इथ पोटेंशियल चा सिंबॉल पण वीच आहे आणि होल्ट चा सिंबॉल पण वीच आहे, बरोबर का? मासे गेल तर झाले ना सुभान, बरोबर ना? हाँ असे केलं चालले का? पोटेन्शियल ऍट गिवन पॉइंट इक्वल टू 5 व्होल्ट, सर वी ला वी कॅन्सल, 1 इक्वल टू 5, असं चालेल का? पोटेन्शियलचा सिम्बॉल वीज आहे, युनिटचा सिम्बॉल पण व्होल्ट म्हणजे वीज आहे, मग वी ला वी काय झाला? कॅन्सल व्हायला तर पाहिजे, नाही ना कॅन्सल व्हायला पाहिजे? बघा अशा मिस्टेक तुमच्याकडनं नको आहे मला। बर एवढं तर कळालं, 30 सेकंदाचा वेळ डायमेन्शन काढून दाखवा। पोटेन्शियलचे डायमेन्शन पाहिजे, फंडामेंटल युनिट मध्ये त्याला कन्वर्ट करा, फंडामेंटल युनिटच्या पॉवरच्या टर्म्स मध्ये त्याला कन्वर्ट करा। पहिल्यांदा त्याला फंडामेंटलच्या युनिटच्या पॉवरच्या टर्म्स मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करा। बोला काय आलं सर, आलं का? करा करा करा। आलं का? आलं का रोहन? हा रोहन आन्सर आलं का? येस नो आलं, मास्क मुळे कळत नाही रे मला तुम्ही बोलताय की नाही। हॅलो का, कुलोम फंडामेंटल युनिट आहे का? कुलोमला कसं रिप्लेस करणार? एम्पियर सेकंड, बरोबर ना? कुलोमला कसं रिप्लेस करणार? एम्पियर सेकंड, कळते ना? कळत नाही आहे का? लक्षात येत नाही आहे का काय करतोय आपण? कळतंय? बघ असं लिहायचं आहे, समजून घे, आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा युनिट ऑफ पोटेन्शियल व्यवस्थित काढायचं आहे। युनिट ऑफ पोटेन्शियल आमच्या हिशोबाने काय आहे? होल्ट। पण होल्टला कसं रिप्लेस करणार आम्ही? युनिट तर आहे होल्ट, होल्टला कसं रिप्लेस केलं? जूल पर कुलो, जूलला कसं रिप्लेस करणार? न्यूटन मीटर। कुलोम म्हणजे काय? चार्ज ना शेवटी, क्यू इक्वल टू आय टी, चार्ज इक्वल टू करंट इन टू टाइम, करंट इक्वल टू चार्ज अपॉन टाइम, चार्ज इक्वल टू काय? करंट इन टू टाइम। मग चार्ज युनिट म्हणजे काय? करंट युनिट इन टू टाइमचे युनिट, इथं काय येणार? एम्पियर सेकंड, बरोबर का? न्यूटनला रिप्लेस कसं करणार? के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर इन टू काय करणार? मीटर डिवाइडेड बाय काय? एम्पियर इंटू सेकंड। आता असं नाही करत बसायचं, याचं मला सांगा, हे असं आपण नाही करायचं। न्यूटनला आपण असं लिहिलं, मीटरला ऍज इट इज लिहिलं, आम्हाला माहित आहे ना हा एम्पियर सेकंड, इथंच लगेच डिनॉमिनेटर मध्ये होल डिवाइड बाय नाही करत बसायचं, एक स्टेप कमी करायची, आन्सर डायरेक्टली येत आहे, ऑलवेज लक्षात घ्या, के जी ऍज इट इज। आता हा एम्पियर सेकंड इथंच होता ना, आम्ही न्यूटनला रिप्लेस केलं, मीटर ऍज इट इज राहिलं, एम्पियर सेकंड ऍज इट इज राहिला, बिकॉज होल डिवाइड बाय एम्पियर सेकंड करून बसायला नको। हा के जी मीटर स्क्वेअर, बरोबर का? सेकंड स्क्वेअर सेकंड, सेकंड क्यूब झाला, वरती आला काय झाला?
सेकंड रेस टू माइनस थ्री पुढे काय झालं एम्पियर वरती गेला एम्पियर रेस टू माइनस वन हे झालं युनिट मग डायमेन्शन्स काय झाले मास रेस टू वन लेंथ रेस टू टू टाइम रेस टू माइनस थ्री करंटला एम्पियरच लिहायचं आपण ठरलंय आपलं बरोबर ना ए रेस टू मायनस वन झालं आलं इथंपर्यंत लक्षात कळालंय पुढं रीडिंग द्या प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल पुढे म्हणा प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल अजून थोडस समजून घ्या इलेक्ट्रिक पोटेन्शियल विषयी प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल बर मला सांगा V इज इक्वल टू काय असतं डब्ल्यू अपॉन क्यू वर्क डन पर युनिट चार्ज V इज इक्वल टू काय डब्ल्यू अपॉन क्यू वर्क डन पर युनिट चार्ज डब्ल्यू स्केलर आहे की वेक्टर आहे वर्क डन स्केलर की वेक्टर वर्क डन स्केलर की वेक्टर स्केलर चार्ज स्केलर की वेक्टर चार्ज स्केलर की वेक्टर प्लस मायनस साइन आहे म्हणजे वेक्टर असतं का डायरेक्शन असेल तर वेक्टर असतं वर्क डन पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो असू शकतो चार्ज पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो असू शकतो एखादी गोष्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे साईन आहे याचा अर्थ ती वेक्टर आहे असं असतं का नाही डायरेक्शन असेल तर डायरेक्शन असेल तर ती गोष्ट वेक्टर असते हा कधी कधी आम्ही काय करतो जेव्हा वन डायमेन्शनल केस असते तेव्हा आम्ही एक डायरेक्शन प्लस न दाखवतो एक डायरेक्शन मायनस न दाखवतो अदरवाइज तसं डायरेक्शन प्लस आणि मायनस न दाखवू नये तुम्हाला दिलेत ना युनिट वेक्टर्स आय कॅप मायनस आय कॅप जे कॅप मायनस जे कॅप के कॅप मायनस के कॅप दिलेत ना आम्ही तुम्हाला तेच तुम्ही वापरले पाहिजे पण पेनातली शाई वाचवायसाठी तसं ते केलं जातं बरोबर बरोबर ना नाही म्हणते बघा कशासाठी केलं जातं कशासाठी दुसरं कारण काय सांगी टाइम वाचवायसाठी बर थोडासा टाइम वाचवायसाठी असं ती म्हणते बरोबर आहे म्हणूया आपण तिला पुढं एवढं तर लक्षात आलं आम्हाला की एखादी गोष्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो आहे म्हणजे ती वेक्टर आहे का नाही वर्क डन पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो असताना सुद्धा ते स्केलर आहे चार्ज सुद्धा स्केलर आहे स्केलर अपॉन स्केलर आन्सर काय आला पाहिजे फॉर्म्युला काय V इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू मग V डब्ल्यू काय आहे स्केलर क्यू काय आहे स्केलर स्केलर अपॉन स्केलर आन्सर काय आला पाहिजे स्केलर बर डब्ल्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो काही असू शकतो क्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो काही असू शकतो येस ऑर नो म्हणजे आन्सर पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो काही येऊ शकतं बरोबर का लिहा पहिली प्रॉपर्टी नंबर वन इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज स्केलर इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज स्केलर इट कॅन बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑर झिरो पॉझिटिव्हला शॉर्ट मध्ये प्लस साईन व्हीई इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज स्केलर इट कॅन बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑर झिरो कॅन बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑर झिरो इट कॅन बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑर झिरो पॉझिटिव्हला शॉर्ट मध्ये लिहित चला पॉझिटिव्हचा सिम्बॉल व्हीई ऑरला स्लॅश करत चला निगेटिव्हला मायनसचा सिम्बॉल व्हीई जेव्हा झिरो लिहाल तेव्हा मात्र ब्रॅकेट मध्ये झेड ई आर ओ असं लिहा ओके परंतु सिम्बॉल कधी कधी कन्फ्युजिंग असू शकतो त्यामुळे त्याला झिरो जेव्हा लिहाल तेव्हा ब्रॅकेट मध्ये झिरो लिहित चल झेड ई आर ओ पहिली प्रॉपर्टी कळाली दुसरी प्रॉपर्टी लिहा पोटेन्शियल ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज इज ऑलवेज पॉझिटिव्ह आता त्याला मी इलेक्ट्रिक पोटेन्शियल असं काय म्हणत बसणार नाही पोटेन्शियल ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज इज ऑलवेज पॉझिटिव्ह पोटेन्शियल ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज इज ऑलवेज पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज म्हणून पोटेन्शियल पॉझिटिव्ह येतं पोटेन्शियल ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज इज ऑलवेज पॉझिटिव्ह मग पुढचं पोटेन्शियल ड्यू टू निगेटिव्ह चार्ज इज ऑलवेज निगेटिव्ह वरची लाईन कॉपी कॉपीचं सिम्बॉल माहिती आहे तुम्हाला तीच लाईन दोन रेषा मारायच्या पोटेन्शियल ड्यू टू निगेटिव्ह चार्ज इज ऑलवेज निगेटिव्ह कुठले कुठले शब्द बदलणार
हाँ पोटेंशियल ड्यू टू पॉजिटिव चार्ज इज ऑलवेज पॉजिटिव होता, पोटेंशियल ड्यू टू निगेटिव चार्ज इज ऑलवेज निगेटिव। कॉपीचा सिम्बॉल मारा, वरची लाईन खाली कॉपी होती, कुठले कुठले शब्द बदलायचे तेवढे शब्द लिहा, बरोबर का? लिहिलं का? पॉझिटिव्ह चार्ज मुळे पोटेन्शियल कसं येतं? पॉझिटिव्ह। निगेटिव्ह मुळे कसं येतं? निगेटिव्ह। बेंचवर डोकं टेकून लिहू नका, जागे राहून लिहा, झोपेत अभ्यास नको। नेक्स्ट लिहा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिक्रीजेस इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड। नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर थ्री, इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिक्रीजेस इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड। इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिक्रीजेस इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड। इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये पोटेन्शियल डिक्रीज होत जातं। इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये पोटेन्शियल डिक्रीज होत जातं। इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिक्रीजेस इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, दॅट इज खालच्या ओळीला लिहा, दॅट इज आय डॉट ई डॉट, दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टेड फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल। दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टेड फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल। दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टेड फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल। दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टेड फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल। दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टेड फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल। बघा, इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, समजा ही डायरेक्शन आहे इलेक्ट्रिक फील्डची, इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड पोटेन्शियल काय होत जातं? डिक्रीज, कमी 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 होत जातं। यस सर, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ऑलवेज कशी असते? हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल। इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ऑलवेज कशी असते? हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल। सो दे से दॅट इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड पोटेन्शियल गोज ऑन डिक्रीजिंग। इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड पोटेन्शियल गोज ऑन डिक्रीजिंग। समजलं का सगळ्यांना? पोटेन्शियल गोज ऑन डिक्रीजिंग इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड। सो इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल? हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल। यस ऑर नो? बर, नेक्स्ट प्रॉपर्टी म्हणा आणि लिहा, बघा नेक्स्ट प्रॉपर्टी काय। नेक्स्ट प्रॉपर्टी अशी आहे, हा पोटेन्शियल ऍट गिवन पॉइंट कसं डिफाईन केलंय आपण? गिवन पॉइंटला पोटेन्शियल किती कसं डिफाईन केलंय? वर्क डन टू ब्रिंग एनी गिवन चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉइंट विदाउट एक्सेलरेशन डिवाइडेड बाय दॅट चार्ज, डिवाइडेड बाय चार्ज। वर्क डन बाय वॉट? वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स और सिस्टम फोर्स। कोणी केलेलं वर्क डन? हा मग ते व्यवस्थित लिहूयात आपण, लिहा, वर्क डन बाय द एक्सटर्नल फोर्स डिवाइडेड बाय द चार्ज। असं आता व्यवस्थित लिहूया, वर्क डन बाय द एक्सटर्नल फोर्स असं ते व्यवस्थित लिहूया। डब्ल्यू एक्सटर्नल काय आहे? हा लिहा, वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स टू ब्रिंग द चार्ज क्यू। आता युनिट चार्ज नाही आणला, किती चार्ज आणला? क्यू एवढा चार्ज आणला, म्हणून ते अपॉन क्यू पण करावं लागणार आहे आपल्याला। इट इज वर्क डन बाय द एक्सटर्नल फोर्स टू ब्रिंग द चार्ज क्यू फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉइंट, फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉइंट। पण तो कसा आणायचा? विदाउट एक्सलरेशन, बरोबर का? हे एक्सटर्नल फोर्स ने केलेलं वर्क डन आहे, बरोबर। पण तुम्हाला माहित आहे एक्सटर्नल फोर्स किती असला पाहिजे? हा जो काही एक्सटर्नल फोर्स आहे तो एक्झॅक्टली इक्वल टू सिस्टीम फोर्स पाहिजे, तरच नेट फोर्स झिरो येईल। एक्झॅक्टली इक्वल आणि अपोजिट पाहिजे ना, बरोबर का? कारण चार्ज आणायचा कसा आहे? विदाउट एक्सलरेशन, मग त्याच्यावरचा नेट फोर्स ऑलवेज किती पाहिजे? झिरो पाहिजे। मग एक्सटर्नल फोर्स किती पाहिजे?
जेवढा त्याच्यावरती सिस्टीमचा फोर्स आहे त्याच्या इक्वल आणि अपोजिट पाहिजे. वेक्टर म्हणून विचार केला तर मॅग्निट्यूड म्हणून विचार केला की दोघांचे मॅग्निट्यूड इक्वल, आणि वेक्टर म्हणून विचार केला की इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन. सो हा जो काही एक्सटर्नल फोर्स वेक्टर आहे, वेक्टर आहे आता, तो काय असला पाहिजे सिस्टीमच्या फोर्सला, तो कसा असला पाहिजे अपोजिट असला पाहिजे आणि मॅग्निट्यूड मध्ये इक्वल असला पाहिजे. डायरेक्शन मध्ये अपोजिट, मॅग्निट्यूड मध्ये इक्वल. मग या एक्सटर्नल फोर्सनं केलेलं वर्क डन ते पण काय असेल? आता ते स्केलर असेल माहितीये मला, पण त्यांचे साइन्स एकमेकांना अपोजिट असतील की नसतील? सो वर्क डन बाय द एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय द सिस्टीम, येस ऑर नो? एवढं तर कळलं. आता इथं डब्ल्यू बार वगैरे म्हणायचं काय कारण नाही आहे, डब्ल्यू काय वेक्टर नाही आहे, बरोबर. मग हाच फॉर्म्युला मॉडिफाय होते बघ, बरं आता लिहा डब्ल्यू सिस्टीम म्हणजे काय, वर्क डन बाय एक्सटर्नल की इंटरनल फोर्स, इंटरनल फोर्स टू ब्रिंग द चार्ज क्यू फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉइंट विदाउट एक्सलरेशन, विदाउट एक्सलरेशन. बरं, मग हा फॉर्म्युला मॉडिफाय कसं होणार? देअर फोर व्ही कसा मॉडिफाय झाला सांगा, डब्ल्यू एक्सटर्नल ला काय रिप्लेस करणार आपण, डब्ल्यू सिस्टीम, हे सांगू मायनस ऑफ डब्ल्यू सिस्टीम, सिस्टीम न किंवा सिस्टीमच्या फोर्स न केलेल्या वर्डनचा मायनस अपॉन क्यू. सिस्टीमच्या वर्क डनला तुम्ही वर्क डन बाय इंटरनल फोर्सेस आयएनटी असंही म्हणू शकता. क्लियर? वर्क डन बाय द सिस्टीम म्हणजेच वर्क डन बाय द इंटरनल फोर्स किंवा सिस्टीम फोर्स म्हणजेच डब्ल्यू आय एन टी इंटरनल, ईएक्सटी म्हणजे एक्सटर्नल, आय एन टी म्हणजे इंटरनल. ते डब्ल्यूच्या समोर आय एन टी असं लिहायचं नाही, ते डब्ल्यूच्या खाली लिहायचं आहे असं लिहायचं नाही आहे. ओके, ते नीट बघत चला, ते सबस्क्रिप्ट आहेत, ते व्यवस्थित असं खालीच लिहायला लिहिलं गेलं पाहिजे, बरोबर. हे लक्षात आलं, कळालं? पुढे लिहा, समजलं सगळ्यांना इथंपर्यंत? कळतंय? आज काही थेरॉटिकल पॉइंट बघू आणि मग उद्या कधी करू थेरीवाले पॉइंट पटपट पटपट भराभर भराभर संपून घेऊ. लिहा पुढे नेक्स्ट पॉइंट. बरं, त्याआधी एवढं तरी आमच्या लक्षात आलं की पोटेन्शियल ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज इज पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह चार्ज मुळे पोटेन्शियल काय येतं? पॉझिटिव्ह. एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आमच्याकडे, त्याच्या अराउंड इलेक्ट्रिक फील्ड असेल की नसेल? असेल. इलेक्ट्रिक फील्ड मधल्या प्रत्येक पॉइंटला काही ना काहीतरी पोटेन्शियल पाहिजे. मग हा चार्ज जर आमचा किंवा आमची चार्ज सिस्टीम पॉझिटिव्ह असेल, चार्ज सिस्टीम म्हणजे मग पॉइंट चार्ज असेल, एन नंबर ऑफ पॉइंट चार्जेस असतील किंवा एखादी चार्ज बॉडी असेल, पण जर चार्ज पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यामुळे प्रत्येक पॉइंटला पोटेन्शियल काय? पॉझिटिव्ह. चार्ज निगेटिव्ह असेल तर त्या निगेटिव्ह चार्जमुळे त्याच्या आजूबाजूच्या रिजन मधल्या प्रत्येक पॉइंटला पोटेन्शियल काय? निगेटिव्ह. पॉझिटिव्ह चार्जमुळे पोटेन्शियल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह चार्जमुळे पोटेन्शियल निगेटिव्ह. ओके, जसं आपण इलेक्ट्रिक फील्ड काय म्हणायचं, पॉझिटिव्हमुळे इलेक्ट्रिक फील्ड अवे, निगेटिव्हमुळे इलेक्ट्रिक फील्ड टुवर्ड्स, तसं पॉझिटिव्ह चार्जमुळे पोटेन्शियल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह चार्जमुळे पोटेन्शियल निगेटिव्ह. हेडिंग द्या, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉइंट चार्ज, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू द पॉइंट चार्ज, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू द पॉइंट चार्ज, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू द पॉइंट चार्ज ऍट डिस्टन्स आर, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू द पॉइंट चार्ज, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू द पॉइंट चार्ज ऍट डिस्टन्स आर फ्रॉम इट, ऍट डिस्टन्स आर फ्रॉम इट. सो एक चार्ज दाखवूया बाळांनो, कॅपिटल क्यू. त्या कॅपिटल क्यू पासून
आम्हाला आर एवढ्या डिस्टन्स वरती कैपिटल क्यू पासून आम्हाला आर एवढ्या डिस्टन्स वरती एक पॉइंट पी घ्यायचा आहे आणि त्या पॉइंटला पोटेंशियल किती हे आम्हाला पाहिजे आहे. काय पाहिजे आहे कळलं? हा कैपिटल क्यू त्याच्या अराउंड त्याची इलेक्ट्रिक फील्ड असेल की नाही, कैपिटल क्यू च्या अराउंड त्याची इलेक्ट्रिक फील्ड असेल की नाही, असेल. मग इलेक्ट्रिक फील्ड मधल्या प्रत्येक पॉइंटला काही ना काहीतरी पोटेन्शियल पाहिजे की नाही? पाहिजे. मग ते जे काय पोटेन्शियल असेल ते किती आहे ऍट डिस्टन्स इक्वल टू आर? मग त्यासाठी काय करावं लागेल? कुठलाही एक चार्ज घ्या, त्याला टेस्ट चार्ज असं म्हणतात. काय म्हणतात? टेस्ट चार्ज किंवा सॅम्पल चार्ज. तुम्हाला जो काय चार्ज घ्यायचा आहे तो घ्या. तो चार्ज काय करा? इन्फिनिटी टू गिवन पॉइंट आणा. यस ऑर नो? या कॅपिटल क्यू ची या रिजन मध्ये काय असेल? इलेक्ट्रिक फील्ड असेल. त्या इलेक्ट्रिक फील्ड मधल्या गिवन पॉइंटला पोटेन्शियल किती? कसं काढणार? एक चार्ज घ्या क्यू, त्याला इन्फिनिटी पासून गिवन पॉइंटला आणा. किती चार्ज घेऊयात? स्मॉल क्यू घेऊयात? टेस्ट चार्ज? सॅम्पल चार्ज किंवा टेस्ट चार्ज किती घेऊयात? क्यू घेऊयात? स्मॉल क्यू? त्याला इन्फिनिटी टू गिवन पॉइंट आणूयात. आणूयात का? मग असं करताना किती वर्क झालं बघा. बरोबर का? असं करताना किती वर्क झालं बघा. डिवाइडेड बाय द चार्ज, वर्क डन पर युनिट चार्ज. यस ऑर नो? मग ह्या पॉइंटला जे काय पोटेन्शियल असेल ते काय असेल? वर्क डन टू ब्रिंग द चार्ज क्यू फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉइंट. बरोबर का? इन्फिनिटी टू गिवन पॉइंट पी. बरोबर का? डिवाइडेड बाय चार्ज क्यू. क्लिअर? क्लिअर? पण हेच वर्क डन म्हणजे काय असणार? चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. यस ऑर नो? वर्क डन कशासाठी वापरलं जाणार आहे? टू चेंज द पोटेन्शियल एनर्जी. यस ऑर नो? डिवाइड बाय क्यू. बर, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे फायनल मायनस इनिशियल डिवाइडेड बाय क्यू. बर, फायनल एनर्जी म्हणजे जेव्हा हा स्मॉल क्यू चार्ज कुठे असेल? पॉइंट पी ला असेल. जेव्हा हा स्मॉल क्यू चार्ज कुठे असेल? कुठे असेल बोला? पॉइंट पी ला असेल. मायनस इनिशियली हा स्मॉल क्यू चार्ज कुठे होता? इन्फिनिटीला होता. कुणापासून? कॅपिटल क्यू पासून. डिवाइडेड बाय क्यू. बरोबर? हा, पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ टू पॉइंट चार्जेस ना. हा स्मॉल क्यू, बघा इकडे लक्ष द्या, हा स्मॉल क्यू जेव्हा या पॉइंटला असेल, हा स्मॉल क्यू जेव्हा या पॉइंटला असेल तेव्हा या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी किती असेल? जेव्हा हा स्मॉल क्यू या पॉइंटला असेल तेव्हा या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी किती असेल? शिकला? पोटेन्शियल एनर्जी ऑफ टू पॉइंट चार्जेस किती असेल? के, फॉर्म्युला सांगा पहिल्यांदा. के क्यू वन क्यू टू अपॉन आर. क्यू वन कोण असेल? कॅपिटल क्यू. क्यू टू कोण असेल? स्मॉल क्यू. आर कोण असेल? आर. स्वतः अप्लाय करून डायरेक्टली फॉर्म्युला सांगा. हा, के कॅपिटल क्यू स्मॉल क्यू अपॉन आर मायनस इनिशियली हा चार्ज कुठे होता? इन्फिनिटी. त्यावेळी हाच फॉर्म्युला अप्लाय करून पोटेन्शियल एनर्जी ऑफ टू पॉइंट चार्जेस सांगा. तोच फॉर्म्युला वापरून पोटेन्शियल एनर्जी ऑफ टू पॉइंट चार्जेस सांगा. हा, के डायरेक्ट झिरो सांगता येतो. बरोबर आहे, पण फॉर्म्युला वापरून सांगा. के बोलवे जाऊन के कॅपिटल क्यू पुढं स्मॉल क्यू अपॉन, दोघांमध्ये आधीचे डिस्टन्स किती आहे? आर. आधीचा आर किती? आधीचा आर किती? आधीचा आर किती? इन्फिनिटी. समजा लागलंय का? एनिथिंग अपॉन इन्फिनिटी किती येणार आहे? झिरो. हे काय झालं? न्यूमरेटर अपॉन हा क्यू राहिलाय की नाही? हा क्यू राहिलाय की नाही? बघा, काल जे शिकलो त्याचाच यूज व्हायला लागलाय ना. पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ टू पॉइंट चार्जेस त्याचाच यूज होतोय आता. बोला, हे किती झालं? झिरो. हा, के कॅपिटल क्यू स्मॉल क्यू अपॉन आर मायनस झिरो डिवाइड बाय स्मॉल क्यू. म्हणजे के कॅपिटल क्यू स्मॉल क्यू अपॉन आर डिवाइड बाय स्मॉल क्यू. स्मॉल क्यू ला स्मॉल क्यू कॅन्सल. काय आलं आन्सर? के क्यू अपॉन
कुणामुळे पोटेन्शियल काढलं आपण? कॅपिटल क्यू मुळे पोटेन्शियल काढलं की स्मॉल क्यू मुळे पोटेन्शियल काढलं? मोठ्याने पोटेन्शियल ड्यू टू व्हॉट कॅल्क्युलेट केलं आपण? ड्यू टू कॅपिटल क्यू और ड्यू टू स्मॉल क्यू? ड्यू टू कॅपिटल क्यू. या स्मॉल क्यू चा काही संबंध नाही आहे. जसं बघायला गेलं तर स्मॉल क्यू एक सॅम्पल चार्ज आहे, टेस्ट चार्ज आहे, ज्याला इन्फिनिटी टू गिवन पॉइंट आणले त्यासाठी किती वर्क झाले बघितले, डिवाइड बाय चार्ज केले, त्याचा संबंध काही नाहीये. या पॉइंटला किती पोटेन्शियल असणार, या पॉइंटला किती पोटेन्शियल असणार, त्याचं डिसिजन स्मॉल क्यू घेत नाही. त्याचं डिसिजन कोण घेतो? कॅपिटल क्यू. फायनल फॉर्म्युल्यामध्ये स्मॉल क्यू आहे का? काय स्मॉल क्यूचा संबंध आहे का? ऍट डिस्टन्स आर किती पोटेन्शियल येणार, त्याचं डिसिजन कोण घेतोय? कॅपिटल क्यू. ज्याच्यामुळे पोटेन्शियल काढायला लागलाय, कुणामुळे? कॅपिटल क्यू मुळे तो डिसिजन घेणार ऍट डिस्टन्स आर पोटेन्शियल किती. कळतंय का? समजलं? बर, आन्सर काय आलं? के क्यू अपॉन आर की के क्यू अपॉन आर स्क्वेअर? के क्यू अपॉन आर आलं. आन्सर काय आलं? के क्यू अपॉन आर. आता बघा, के वन के म्हणजे 1/4πε. व्हॅक्युम असेल तर 1/4πε0. इन दॅट केस तुम्ही त्याला 9×10⁹ ने रिप्लेस करू शकता. आणि पण शेवटी तो एक पॉझिटिव्ह नंबर आहे. आर सुद्धा एक पॉझिटिव्ह नंबर आहे. येस ऑर नो? चार्ज पॉझिटिव्ह असेल पॉझिटिव्ह टाका, पोटेन्शियल पॉझिटिव्ह येईल. चार्ज निगेटिव्ह असेल निगेटिव्ह टाका, पोटेन्शियल निगेटिव्ह येईल. म्हणून मग अशी त्यांनी असं म्हटलं होतं का की पॉझिटिव्ह चार्ज मुळे पोटेन्शियल पॉझिटिव्ह येतं आणि निगेटिव्ह चार्ज मुळे पोटेन्शियल निगेटिव्ह येतं. कळलं का? मी काय बोललो? समजलं सगळ्यांना? गुड. सो लिहा, म्हणजे इथं नुसता नंबर टाकून चालणार नाही. लिहा, ए क्यू इज पॉझिटिव्ह, पुट इट पॉझिटिव्ह. चार्ज पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह टाका. अँड ए क्यू इज निगेटिव्ह, पुट इट निगेटिव्ह. चार्ज पॉझिटिव्ह असेल पॉझिटिव्ह टाका, निगेटिव्ह असेल निगेटिव्ह टाका. चार्ज पॉझिटिव्ह असेल पॉझिटिव्ह टाका, निगेटिव्ह असेल निगेटिव्ह टाका. किती अपॉन आर आला सर? आर स्क्वेअर नाही आहे बघा, आर आहे. लिस्ट ऑफ फॉर्म्युलीमध्ये डायग्राम आणि फॉर्म्युला जाईल, डेरिव्हेशन जाणार नाही. ग्राफ प्रपोर्शनल टू 1/r वाला येईल, व्ही प्रपोर्शनल टू 1/r. कळतंय सगळ्यांना? व्ही इज प्रपोर्शनल टू व्हॉट? के कॉन्स्टंट आहे, क्यू कॉन्स्टंट आहे, आर ना. करता येईल ना प्रपोर्शनल टू 1/r वाला ग्राफ? कसा येईल? असा येईल का? असं डिक्रीजिंग कळतंय ना? व्ही प्रपोर्शनल टू 1/r ना. आर गोज ऑन इन्क्रीजिंग, व्ही गोज ऑन डिक्रीजिंग. केलंय बऱ्याच वेळा ते आपण, केलंय ना. बर, पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज आलं का? पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज आलं आन्सर आमचं? पुढे लिहा, पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ पॉइंट चार्जेस. पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ पॉइंट चार्जेस लिहा. पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ पॉइंट चार्जेस. पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ पॉइंट चार्जेस. इथे एक चार्ज घेऊयात क्यू वन, इथे एक चार्ज घेऊयात क्यू टू, इथे एक चार्ज घेऊयात क्यू थ्री. सो एन नंबर ऑफ पॉइंट चार्जेस असतील. या सगळ्यांमुळे ऍट गिवन पॉइंट पोटेन्शियल किती हे मला पाहिजे. सो पहिल्या पॉइंट पासूनच हे डिस्टन्स घेऊयात आपण आर वन. जस्ट टेक दिस डिस्टन्स एज आर वन, लेट अस टेक दिस डिस्टन्स एज आर टू, लेट अस टेक दिस डिस्टन्स एज आर थ्री. एक पॉइंट आहे पी, त्या पॉइंट पी ला पोटेन्शियल किती ते मला पाहिजे. कसं काढूया? पोटेन्शियल स्केलर आहे की वेक्टर आहे? स्केलर आहे. मग पहिल्या चार्ज मुळे किती आलं बघा, दुसऱ्या चार्ज मुळे किती आलं बघा, तिसऱ्या चार्ज मुळे किती आलं बघा. बरोबर?
पोटेन्शियल लगा रिझॉल्व वगैरे करायची गरज आहे का? जसं पहिल्या चार्ज मुळे इलेक्ट्रिक फील्ड किती आली बघा, दुसऱ्यामुळे किती आली बघा, तिसऱ्यामुळे किती आली बघा, अलॉन्ग एक्स सगळ्या इलेक्ट्रिक फील्ड आणि अलॉन्ग वाय सगळ्या इलेक्ट्रिक फील्ड रिझॉल्व करा, नेट इलेक्ट्रिक फील्ड इन एक्स काढा, नेट इलेक्ट्रिक फील्ड इन वाय काढा, पायथागोरस करून फायनल आन्सर काढा. एवढं सगळं करावं लागेल का? एवढं सगळं करावं लागेल का? नाही. पोटेन्शियल काय आहे? स्केलर आहे. तो सरळ सरळ ऍड करायचं, इथं काय त्याला रिझॉल्व वगैरे करायचं आहे का? नाही. लिहा टोटल पोटेन्शियल ऍट पॉइंट पी. पोटेन्शियल आता मी पीओटी असं म्हणतो, शॉर्ट फॉर्म. टोटल पोटेन्शियल ऍट पॉइंट पी किती असणार ते? पहिल्या चार्ज मुळे प्लस दुसऱ्या चार्ज मुळे प्लस तिसऱ्या चार्ज मुळे. पहिल्या चार्ज मुळे किती येणार? सरळ ऍड केलं बघा, काही कंपोनंट नाही, काही नाही, काही नाही. हा पहिल्या पॉइंट चार्ज मुळे, पॉइंट चार्ज मुळे ऍट डिस्टन्स आर, पोटेन्शियलचा फॉर्म्युला सांगा. पॉइंट चार्ज मुळे ऍट डिस्टन्स आर पोटेन्शियलचा फॉर्म्युला सगळेजण सांगतील. पॉइंट चार्ज मुळे ऍट डिस्टन्स आर पोटेन्शियलचा फॉर्म्युला के क्यू अपॉन आर. पहिल्या पॉइंट चार्ज मुळे ऍट डिस्टन्स आर वन पोटेन्शियल किती? हा के क्यू वन. बोला पहिल्यांदा, लिहायला वेळ मिळणार आहेच. हा क्यू वन मुळे ऍट डिस्टन्स आर वन पोटेन्शियल किती? के क्यू वन अपॉन आर वन प्लस हा के क्यू टू अपॉन आर टू प्लस के क्यू थ्री अपॉन आर थ्री. बरोबर का? दॅट्स इट. के वगैरे का तुम्हाला कॉमन घ्यायचे असेल घेऊ शकता नंतर तुम्ही. समजलं? आलं का इथपर्यंत लक्षात? पोटेन्शियल काय आहे? स्केलर आहे ना. पहिल्यामुळे किती, दुसऱ्यामुळे किती, तिसऱ्यामुळे किती, असं पटकन काढायचं, आन्सर मिळेल. समजलं इथपर्यंत? आलंय सगळ्यांना लक्षात? सो हेडिंग द्या नेक्स्ट. पटपट पटपट फॉर्म्युलेवाले पॉइंट सगळे संपू. इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल दिसते ना ते फळ्यावरच सगळ्यांना. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ पॉइंट किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट असं म्हणा, अ पॉइंट वाला खोडून बघा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट द सेंटर ऑफ द, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट द सेंटर ऑफ युनिफॉर्मली चार्ज रिंग, uniformly charged ring, ring cha center la electric potential kiti, what is the potential at the center of the ring? baka ek minute baka sagle jan. electric potential at a point which is at the center of the ring, ring cha center la potential kiti, ring chi radius kiti give capital R, kai archan nahi hai, axis wala point apan get nahi hai, axis wala point jar get asu tar radius la apan small a manaycha hai, tharle to avoid the confusion, otherwise tumhi radius la kadhi hi capital R small r paijal te ghiu shakta, kai archan nahi. But ya center wala point la mhanje point C la, point C la potential kiti te mala paijal hai, पोटेन्शियल किती ते मला पाहिजे आहे सेंटरवाल्या पॉइंटला. काय करू सर? टोटल चार्ज आहे क्यू, काय करू मी सांगा? पोटेन्शियल स्केलर आहे, काय करता येईल मला? पॉइंट चार्ज मुळे पोटेन्शियल काढता येतं, पण माझ्याकडे पॉइंट चार्ज नाही आहे, माझ्याकडे लाईन चार्ज आहे. अल्टिमेटली चार्ज कशावर डिस्ट्रीब्यूट झालाय? लेंथवर डिस्ट्रीब्यूट झालाय ना. काय करू? मला पॉइंट चार्जचा फॉर्म्युला माहित आहे, पॉइंट चार्जमुळे पोटेन्शियल किती येतं ते मला माहित आहे. काय करू? इंटिग्रेशन के क्यू अपॉन आर, के इंटू डी क्यू अपॉन आर. जरा विचार करा, काय करावं लागेल आपल्याला? पॉइंट चार्जमुळे पोटेन्शियल काढता येते की नाही? येतंय. मग या रिंगचा छोटासा इलिमेंट सिलेक्ट करूयात. काय करूयात? एक छोटासा इलिमेंट सिलेक्ट करूयात. बरोबर? या इलेमेंट वरचा छोटासा चार्ज किती असेल? डी क्यू.
टोटल चार्ज आहे कॅपिटल क्यू, मग छोटासा चार्ज असेल डी इंटू क्यू, डी इंटू स्मॉल डी इंटू कॅपिटल क्यू किंवा डी क्यू, हा छोटासा चार्ज झाला. या छोट्याशा चार्ज मुळे ऍट अ डिस्टन्स ऑफ कॅपिटल आर पोटेन्शियल किती येणार? या छोट्याशा चार्ज डी क्यू मुळे ऍट अ डिस्टन्स आर पोटेन्शियल किती येणार? के इंटू डी क्यू अपॉन आर. बरोबर सुनिया, पोटेन्शियल ऍट सेंटर ड्यू टू स्मॉल चार्ज डी क्यू, छोट्याशा चार्ज मुळे छोटस पोटेन्शियल किती येणार? डी व्ही. छोट्याशा चार्ज मुळे छोटस पोटेन्शियल या पॉइंटला किती येणार? डी व्ही. हे सर किती येणार सांगा? पॉइंट चार्ज आहे ना डी क्यू, मग पॉइंट चार्ज चा फॉर्म्युला आपण सांगा की फॉर्म्युला सांगा. पॉइंट चार्ज चा पहिल्यांदा फॉर्म्युला सांगा मग अप्लाय करूया. हा पॉइंट चार्ज मुळे ऍट डिस्टन्स आर पोटेन्शियल किती? के क्यू अपॉन आर. मग डी क्यू एवढ्या चार्ज मुळे ऍट डिस्टन्स कॅपिटल आर पोटेन्शियल किती येणार? के इंटू डी क्यू. बरं डी क्यू लिहिलं की लगेच त्याला ब्रॅकेट टाका, ती सवय लावा. के इंटू डी क्यू अपॉन कॅपिटल आर. येस ऑर नो? येस ऑर नो? बरं असे बरेच एलिमेंट्स घ्यावे लागतील ना. हा डी क्यू तसाच, हा डी क्यू असेल तसाच, हा डी क्यू असेल तसाच, हा डी क्यू असेल असेल का? असे बरेच डी क्यू आहेत ना, आहेत का? बर अशा प्रत्येक डी क्यू मुळे किती किती पोटेन्शियल येणार? डीव्ही 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 येणार का? अशा प्रत्येक डी क्यू मुळे तुमचे डीव्ही 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 पोटेन्शियल येतील, येतील का नाही? मग असे सगळे पोटेन्शियल काय करायचे तुम्हाला? ऍड करायचे. ऍड करणं पॉसिबल आहे का? नाही. मग काय करावे लागते? इंटिग्रेट. बरोबर लिहा, टोटल पोटेन्शियल, टोटल पोटेन्शियल ऍट दी सेंटर ड्यू टू, टोटल पोटेन्शियल ऍट द सेंटर ड्यू टू एंटायर रिंग, कंप्लीट रिंग मुळे ते किती असेल? असे सगळे स्मॉल स्मॉल पोटेन्शियल सरळ ऍड करायचे आहेत. कुठे काय कंपोनंट वगैरे काढलाय का, कुठला कॉस थीटा साइन थीटा काय करायची गरज आहे का, हे वेक्टर नाहीच आहे. पहिल्या डी क्यू मुळे किती पोटेन्शियल? डीव्ही. दुसऱ्यामुळे डीव्ही, तिसऱ्यामुळे डीव्ही, चौथ्यामुळे डीव्ही, अँड सो ऑन. यू जस्ट सिम्पली हॅव टू ऍड इट, दॅट्स इट. आता हा कंटिन्युअस एलिमेंट आहे त्यामुळे, सॉरी कंटिन्युअस ऑब्जेक्ट आहे त्यामुळे तुम्ही समेशन नाही करू शकत, इंटिग्रेशन करावं लागेल. रिंग हा कंटिन्युअस ऑब्जेक्ट आहे ना, म्हणजे काय ना, हा इंटिग्रेशन डीव्ही. डीव्ही म्हणजे काय? के इंटू डी क्यू अपॉन आर. यातले इंटिग्रेशनच्या बाहेर काय काय येऊ शकते बघा. प्रत्येक डी क्यू साठी कुठली गोष्ट कॉन्स्टंट आहे ती बाहेर येईल, पण डी क्यू प्रत्येक डी क्यूच्या लोकेशन नुसार जी गोष्ट बदलते ती इंटिग्रेशनच्या आतच राहील. काय काय बाहेर येऊ शकते इंटिग्रेशनच्या? ते तर बाहेर येऊ शकतस. आर बाहेर येईल का जरा विचार करा. कुठल्याही डी क्यू साठी, कुठल्याही डी क्यू चं डिस्टन्स किती आहे? आरच आहे का? कुठल्याही डी क्यू चं डिस्टन्स कॅपिटल आरच आहे का? म्हणजे त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेता येईल ना. कुठल्याही डी क्यू चं डिस्टन्स कॅपिटल आरच आहे, त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेता येईल. मग म्हणजे के अपॉन आर इंटिग्रेशनच्या बाहेर आला. स्मॉल के अपॉन आर, स्मॉल के आहे. इंटिग्रेशनच्या आत काय शिल्लक राहिलं? डी क्यू. आता उगच त्याला चार्ज पर युनिट लेंथ इंटू लेंथ असं काही रिप्लेस करायची गरज वाटतेय का? गरज वाटली तर डी क्यू ला आपण रिप्लेस करू चार्ज पर युनिट लेंथ इंटू छोटीशी लेंथ. पण या इंटिग्रेशन डी क्यू चं मिनिंग काय असेल? हा डी क्यू, हा डी क्यू, हा डी क्यू, हे सगळे डी क्यू डी क्यू डी क्यू डी क्यू डी क्यू इंटिग्रेट केले म्हणजे ऍड केले, म्हणजे टोटल चार्ज ना. प्रत्येक डी क्यू डी क्यू डी क्यू ऍड करा म्हणजे टोटल चार्ज सांगा, असं काय इंटिग्रेशनचं मिनिंग आहे ना. उगस त्याला चार्ज पर युनिट लेंथ इंटू गिवन लेंथ असलं काही रिप्लेस करायची गरज आहे का? शिकू का? परवानगी आहे ना? अपक्षात जरा पण बोललो नको मला. हा इंटिग्रेशन डीक्यूचं मिनिंग काय आलं? अल्टिमेटली सगळे चार्ज ऍड करा आणि सांगा टोटल चार्ज किती आहे.
त्याला परत काय चार्ज पर युनिट लेंथ वगैरे ना काय रिप्लेस करायची गरज नाही. चार्ज पर युनिट लेंथ इनटू द स्मॉल लेंथ असं रिप्लेसमेंट करायची काही गरज नाही. आन्सर काय लागले, हे सगळे डीक्यू 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 ऍड केल्यानंतर टोटल चार्ज ऑन द रिंग मिळणार, किती मिळणार, क्यू अपॉन आर. आन्सर काय आलं, के क्यू अपॉन आर. पण हा आर म्हणजे कोण आहे, रेडियस ऑफ द रिंग आहे. आर म्हणजे कोण आहे, रेडियस ऑफ द रिंग. लिस्ट ऑफ फॉर्म्युली मध्ये डायग्राम जाईल, फॉर्म्युला जाईल. Q is total charge on the ring capital R is radius of the ring. तुम्ही डायग्राम बरोबर मध्ये काढत चला, लेफ्टला राईटला काही लिहित लिहित जाऊ नका. डायग्रामच्या खाली सगळं डेरिवेशन करत चला, म्हणजे तुम्हाला या सगळ्या बाकीच्या गोष्टी डायग्रामच्या आजूबाजूला लिहिता येतील. डायग्राम तुमची मध्ये पाहिजे, लेफ्टला राईटला काही लिहायचं नाही. हे जे काही डेरिवेशन वगैरे असतं ते डायग्रामच्या खाली लिहायचं, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहिता येतील डायग्रामच्या शेजारी. बरं, ऍज पर द रिक्वायरमेंट कधी तुम्हाला टोटल चार्ज रिप्लेस करायची वेळ आलीच तर काय करावं. ऍज पर द रिक्वायरमेंट कधी तुम्हाला टोटल चार्ज क्यू रिप्लेस करायची वेळ आली, कारण अल्टिमेटली चार्ज कशावरती डिस्ट्रीब्यूट झालाय, अल्टिमेटली चार्ज कशावरती डिस्ट्रीब्यूट झालाय, रिंग वरती नाही. अल्टिमेटली चार्ज कशावरती डिस्ट्रीब्यूट झालाय, लेंथ वरती डिस्ट्रीब्यूट झालाय. सो आम्ही तुम्हाला लॅम्बडा देऊ शकतोय, आम्ही विचार करू, आम्ही तुम्हाला रेडियस दिले ना, आम्ही तुम्हाला रेडियस दिले. टोटल चार्ज कशाला देऊ आम्ही तुम्हाला, टोटल चार्ज देण्यापेक्षा आम्ही तुम्हाला चार्ज पर युनिट लेंथ देऊ. मग ऍज पर द रिक्वायरमेंट तुम्हाला टोटल चार्ज ऑन द रिंग कसा रिप्लेस करावा लागेल, चार्ज पर युनिट लेंथ इंटू टोटल लेंथ. टोटल लेंथ किती आहे, किती आहे टोटल लेंथ, 2 पाय. किती आहे लेंथ टोटल, 2 पाय. असं ऍज पर द रिक्वायरमेंट तुम्हाला ही रिप्लेसमेंट करावी लागू शकते. ही काय आहे तुमची रिप्लेसमेंट, ही काय रिप्लेसमेंट आहे. ओके, ऍज पर द रिक्वायरमेंट गरज कधी पडली तर करा रिप्लेस. बरोबर, समजलं हे. रिंगच्या सेंटरला इलेक्ट्रिक फील्ड किती आली असती, झिरो, कारण ती वेक्टर होती. सगळे वेक्टर एकमेकांना काय झाले असते, कॅन्सल. रिंगच्या सेंटरला इलेक्ट्रिक फील्ड किती आली असती, झिरो. ती वेक्टर होती आणि सगळे वेक्टर एकमेकांना काय झाले असते, कॅन्सल. पण रिंगच्या सेंटरला पोटेन्शियल किती आलं, नॉन झिरो. रिंगच्या सेंटरला पोटेन्शियल किती आलं, नॉन झिरो आलं. समजलंय का, पोटेन्शियल नॉन झिरो आलं. बघा फील्ड किती आली होती, झिरो. पोटेन्शियल काय आलं, नॉन झिरो. बर, चला आता हे काढून दाखवूयात आपण. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ पॉइंट ऑन द ऍक्सिस ऑफ द ऍक्सिस ऑफ द रिंग. रिंगच्या ऍक्सिसला पोटेन्शियल किती, लिहा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ पॉइंट ऑन द axis of the ring. रिंग च्या ऍक्सिस ला पोटेन्शियल किती ते काढायचं आहे. रिंग ड्रॉ केली, ऍक्सिस ड्रॉ केला, ऍक्सिस वरती एक पॉइंट घेतला पी, त्या पॉइंटला पोटेन्शियल किती ते पाहिजे. रिंग वरचा टोटल चार्ज कॅपिटल क्यू. रिंग आहे, डिस्क नाही आहे. भरपूर प्लस साइन दाखवून होईल, दोन चार वास होतो. टोटल चार्ज आहे रिंग वरचा कॅपिटल क्यू. बरं, आता रिंगची रेडियस कॅपिटल आर घेऊयात की स्मॉल ए घेऊयात, स्मॉल ए घेऊयात टू अवॉइड द कन्फ्युजन. आणि हे ऑब्लिक डिस्टन्स किती घेऊ, हे ऑब्लिक डिस्टन्स किती घेऊयात, कॅपिटल आर स्मॉल आर. हा अँगल किती, थीटा. हे ऍक्सिस वरचं डिस्टन्स किती, एक्स. हा सांगा काय करू, तुम्ही सांगा मी करतो. पोटेन्शियल तर स्केलर आहे, माहिती आहे तुम्हाला.
चार्ज अल्टिमेटली लेंथ वर डिस्ट्रीब्यूट झाला हे ही माहिती आहे. काय काय करूया पॉइंट चार्ज मुळे पोटेन्शियल किती येते त्याचा फॉर्म्युला पण पाठा. काय करावं लागेल सुचते का? सुचते का नाही? रिंगच्या ऍक्सिस वरच्या पॉइंटला पोटेन्शियल किती हे कसं करायचं सुचते का? काय करावं लागेल साधारण आयडिया आहे का? फॉर्म्युला विचारत नाही तुला, आन्सर विचारत नाही, पण काय करावं लागेल, काय करावं लागेल सर, विचार करावा लागेल. मग इथे एक छोटासा इलिमेंट घेऊया, छोटासा लेंथ इलिमेंट घेऊया, त्याच्यावरती चार्ज किती डी क्यू, त्याच्यामुळे इथे पोटेन्शियल किती काढायचं, या छोट्याशा इलिमेंटमुळे किती पोटेन्शियल काढायचं, या छोट्याशा चार्ज इलिमेंटमुळे, या छोट्याशा डी क्यूमुळे, या छोट्याशा डी क्यूमुळे, अशा सगळ्या छोट्या छोट्या डी क्यूमुळे किती पोटेन्शियल येईल ते काढायचं. बोला येस नो? मोठ्याने बोला येस नो. बर, अशा प्रत्येक डी क्यू डी क्यू डी क्यू मुळे पोटेन्शियल किती येणार? डीव्ही डीव्ही डीव्ही. पोटेन्शियल स्केलर आहे की वेक्टर आहे? स्केलर. मग त्या डीव्ही ला परत रिझॉल्व्ह वगैरे काय करून बसायची गरज आहे का? नाही. असे सगळे डीव्ही काय करायचे आम्हाला? ऍड. ऍड करणं पॉसिबल आहे का? नाही. मग आम्ही काय करणार? इंटिग्रेट. लिहा, द पोटेन्शियल ऍट पॉइंट पी, द पोटेन्शियल ऍट पॉइंट पी ड्यू टू स्मॉल चार्ज डी क्यू, ड्यू टू स्मॉल चार्ज डी क्यू, डी क्यू डी क्यू या चार्ज म्हणून येणारं छोटस पोटेन्शियल किती? डी. सांगा पॉइंट चार्ज मुळे ऍट डिस्टन्स, पॉइंट चार्ज मुळे ऍट डिस्टन्स आर येणाऱ्या पोटेन्शियलचा पहिल्यांदा फॉर्म्युला सांगा. काय असतं फॉर्म्युला? क्यू बाय आर, के क्यू अपॉन आर. मग डी क्यू मुळे ऍट डिस्टन्स ऑफ आर काय असेल फॉर्म्युला? के इंटू डी क्यू. आता डी क्यू लिहिलं की ब्रॅकेट टाकायची सवय लाव. के इंटू डी क्यू अपॉन आर. कुठला आर? स्मॉल आर, कॅपिटल आर? स्मॉल आर. या डी क्यू मुळे, बरोबर का, या डी क्यू मुळे ऍट डिस्टन्स ऑफ स्मॉल आर किती आलं पोटेन्शियल? के इंटू डी क्यू अपॉन स्मॉल आर. आलं का? माझ्या सगळ्या डी क्यू डी क्यू डी क्यू डी क्यू मुळे किती पोटेन्शियल येणार ते लिहा. लिहा टोटल पोटेन्शियल, पोटेन्शियलला पीओटी लिहायला लागलो मी शॉर्ट मध्ये. टोटल पोटेन्शियल ऍट पॉइंट पी ड्यू टू एंटायर रिंग, ड्यू टू एंटायर रिंग ते किती येणार? हा इंटिग्रेशन, किंवा आपण असं म्हणूया पहिल्यांदा व्ही इक्वल टू इंटिग्रेशन डीव्ही, असे सगळे डीव्ही डीव्ही ऍड करावे लागतील. पण डीव्ही काय आहे? के इंटू डी क्यू अपॉन स्मॉल आर. प्रत्येक डी क्यू चा विचार करा, प्रत्येक डी क्यू चा विचार करताना ह्यातलं काय काय कॉन्स्टंट आहे ते जाऊ दे इंटिग्रेशनच्या बाहेर, मग बाकी सगळं आत राहू. प्रत्येक डी क्यू चा विचार केल्यावर के तर जाईलच इंटिग्रेशनच्या बाहेर. प्रत्येक डी क्यू चा विचार करा, आर इंटिग्रेशनच्या बाहेर जाईल का? नाही. कसं जाईल? प्रत्येक डी क्यू चं पॉइंट पी पासूनचं डिस्टन्स सेम आहे की तो आर बदलणार आहे? सेम आहे. कोण सांगते सेम? हे बघ, या डी क्यू चं डिस्टन्स जास्त आहे आणि या डी क्यू चं डिस्टन्स कमी आहे, आहे की नाही? या डी क्यू चं डिस्टन्स अजून कमी, या डी क्यू चं डिस्टन्स अजून कमी का? सेम आहे का? ते थ्री डी मध्ये आहे ना. कोण आहे ना तो? थ्री डायमेन्शन मध्ये विचार करा.
रिंग दिसली का सगळ्यांना, रिंग दिसली का सगळ्यांना, दिसली रिंग हातात पकडतोय, इथं ऍक्सिस वाला पॉइंट दिसला का, टॉप पॉइंट वाल्याचं डिस्टन्स आर, बॉटम वाल्याचं डिस्टन्स आर, हा बॅक साईड वाल्याचं डिस्टन्स आर, फ्रंट वाल्याचं डिस्टन्स आर, आता कुठलाही पॉइंट घ्या याचं डिस्टन्स आर, त्याचं डिस्टन्स आर, कोण दिसला का, इमॅजिन झाला का, म्हणजे स्मॉल आर प्रत्येक डीक्यू साठी काय आहे, सेमच आहे, डीक्यू नुसार तो बदलायला लागलाय का, अकॉर्डिंग टू डीक्यू इज इट चेंजिंग, नो, सो दॅट स्मॉल आर कॅन बी टेकन आउट ऑफ इंटिग्रेशन, घेऊन टाका आपलं इंटिग्रेशनच्या व्हॅल्यू, के अपॉन आर इंटिग्रेशन डीक्यू, काय आलं उत्तर, इंटिग्रेशन डीक्यू आले, आता इंटिग्रेशन डीक्यू आले, गरज पडली तर त्याला चार्ज पर युनिट लेंथ इंटू स्मॉल लेंथ असं रिप्लेस केलं असतं, आता गरज वाटत नाही, या इंटिग्रेशन डीक्यूचं मिनिंग काय असणार आहे, फिजिकल मिनिंग काय असणार आहे, डीक्यू 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 सगळे काय करा, ऍड करा, अरे डीक्यू 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 सगळे ऍड केल्यानंतर काय होणार आहे, हे सगळे डीक्यू डीक्यू ऍड केल्यानंतर आम्हाला काय मिळणार आहे, रिंग वरचा टोटल चार्ज मिळणार आहे, येस ऑर नो, मग हे के ऍज आलं, ऍज इट इज आलं, आर ऍज इट इज आलं, आणि हा क्यू ऍज इट इज आला, डीक्यूचं इंटिग्रेशन क्यू झालं, आन्सर काय आलं, के क्यू अपॉन आर, पण बघा इथला आर काय आहे, रेडियस आहे का, नाही, बघा कन्फ्युजन अवॉइड झालं ना, कारण की रिंगच्या सेंटरला आन्सर काय आलं असतं, के क्यू अपॉन आरच आलं असतं, पण त्यावेळी आर काय होता, रेडियस, कारण की रिंगच्या सेंटरला तर आम्ही काय वेगळा विचार करत बसायची गरज नाहीये, पण जेव्हा ऍक्सिस ऍक्सिस वरचा पॉइंट असतो तेव्हा मात्र आम्ही रेडियसला सेपरेट लेटर वापरतो, ऑब्लिक डिस्टन्सला सेपरेट लेटर वापरतो, आर वाले लेटर दोघांना वापरत नाही, बुक्स मध्ये कसं असतंय, स्मॉल ए आपण ज्याला घेतलंय त्याला बुक्स मध्ये कॅपिटल आर घेतलेलं असते, अरे ते लिहिताना कळतंय पण पाठ करताना, पाठ करताना जर रिंगच्या ऍक्सिस वरच्या पॉइंटला पोटेन्शियल के क्यू अपॉन आर प्लॉट केलं किंवा पाठ केलं, के क्यू अपॉन कॅपिटल आर असं चुकून जर लिहिलं तर चुकलंच ना, ते लिहायला काय पाहिजे होतं आम्ही, के क्यू अपॉन स्मॉल, कळतंय का, मला सांगा ऍक्सिसवाल्या केसमध्ये जेवढे फॉर्म्युले आपण पाठ करतोय त्यात कुठंही कॅपिटल आर नाहीच आहे, या डायग्राम मध्ये कुठे कॅपिटल आर आहे का, नाही, पण तरी सुद्धा आम्ही म्हणालोय की रिंगच्या ऍक्सिस वरती पोटेन्शियलचा फॉर्म्युला के क्यू अपॉन आर, म्हणजे नक्कीच हा आर काय असला पाहिजे, स्मॉल आर असला पाहिजे, कारण ऍक्सिस वाल्या केसमध्ये आमच्या फॉर्म्युल्यामध्ये कुठंही कॅपिटल आर आहे का, नाही, रिंगच्या सेंटरला पोटेन्शियल के क्यू अपॉन आर, ऍक्सिस वरती के क्यू अपॉन आर, पण जेव्हा रिंगच्या सेंटरला आम्ही आर म्हणतोय तेव्हा नक्कीच तो आर रेडियस असणार, आणि जेव्हा रिंगच्या ऍक्सिसला आम्ही आर जेव्हा म्हणतोय तेव्हा तो आर नक्कीच काय असणार, ऑब्लिक डिस्टन्स, कळतंय, बर, परीक्षेमध्ये आम्हाला ते ऑब्लिक डिस्टन्स आर तर देणार नाही, ऑब्व्हियसली ते आम्हाला काय देतात, रेडियस देतात आणि डिस्टन्स ऑफ अ पॉइंट ऑन द ऍक्सिस देतात, बरोबर का, सो आम्हाला स्मॉल ए आणि स्मॉल एक्सच्या व्हॅल्यूज दिल्या जातील, रेडियस दिली जाईल आणि ऑब्लिक डिस्टन्स दिलं जाईल, बरं हे डिस्टन्स पण जनरली सेंटीमीटर मध्ये दिलं जातं, मग पहिल्यांदा तुम्ही आर कॅल्क्युलेट करून घेणार, बरोबर का, बोला रिप्लेसमेंट काय काय असतील, एज पर द रिक्वायरमेंट रिप्लेसमेंट करावे लागतील, हा स्मॉल आर ची रिप्लेसमेंट काय येणार आहे, अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, बरोबर, ही एक रिप्लेसमेंट झाली, बर, पहिल्यांदा काय कर, जनरली कसं होतं, ए आम्हाला सेंटीमीटर मध्ये दिला जातो, एक्स पण आम्हाला सेंटीमीटर मध्ये दिला जातो, लगेच त्याला कन्वर्ट करून घ्यायची गरज नसते, पहिल्यांदा ए सेंटीमीटर मध्ये आहे, एक्स सेंटीमीटर मध्ये आहे ना, आर सेंटीमीटर मध्ये काढा, पहिल्यांदा आर सेंटीमीटर मध्ये काढला की नंतर इथं टाका, मग तो इथं टाकताना मात्र तुम्हाला मीटरमध्ये टाकावा लागेल, कारण या पोटेन्शियलचा आन्सर तुम्हाला व्होल्टमध्ये म्हणजे एस आय युनिटमध्ये काढायचा आहे, सो ही एक रिप्लेसमेंट झाली, अजून एक रिप्लेसमेंट असणार, कारण अल्टिमेटली चार्ज कशावर डिस्ट्रीब्युटेड आहे, लेंथवर, सो आम्ही मे बी तुम्हाला टोटल चार्ज नाही देणार, मग त्या केसमध्ये तुम्ही काय करणार, टोटल चार्जला तुम्हाला रिप्लेस करावं लागेल, मग इन दॅट केस टोटल चार्ज ऑन द रिंग कसं रिप्लेस करणार, चार्ज पर युनिट लेंथ इंटू द टोटल लेंथ, किती आहे ही टोटल लेंथ, आता उगस 2πr म्हणू नका, काय असेल आन्सर, 2πa, कळतंय ना,
चार्ज पर युनिट लेंथ इनटू टोटल लेंथ करा, टोटल लेंथ वरचा चार्ज कळेल. सो ही पण एक रिप्लेसमेंट एज पर द रिक्वायरमेंट तुम्हाला करायला लागू शकते. समजायला लागले? येते लक्षात? आंसर आले की क्यू अपॉन आरच, बरोबर ना? कळले का? बर, आता समजा मी तुम्हाला याचा ग्राफ प्लॉट करायला सांगितला, या इक्वेशनचा ग्राफ प्लॉट करायला सांगितला. काय आले? रिंगच्या ऍक्सिस वरच्या पॉइंटला, रिंगच्या ऍक्सिस वरच्या पॉइंटला पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय आलाय आमचा? व्ही इज इक्वल टू के क्यू अपॉन आर आलाय, बरोबर का? त्या आरला आम्ही कसं रिप्लेस करणार आहे? काय ठरलंय आमचं? आरला कसं रिप्लेस करायचंय? के इंटू क्यू अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असं आम्ही त्याला रिप्लेस करणार आहे, हे आमचं ठरलंय, बरोबर? सो हा आमचा फॉर्म्युला असेल ज्याचा यूज आम्ही ग्राफ प्लॉट करायसाठी करू शकतो, ज्याचा यूज आम्ही ग्राफ प्लॉट करायसाठी करू शकतोय. बर, ग्राफ प्लॉट करताना मी मुद्दाम परत एकदा अशी मध्येच रिंग ड्रॉ करून घेतोय मुद्दाम, सो दॅट आम्हाला ऍक्च्युली रिंग नसली तरी तुम्हाला हा ग्राफ प्लॉट करता यायलाच पाहिजे. पण रिंग कुठं आहे, काय आहे, ही सगळी डिस्टन्सेस तुम्हाला दिसली पाहिजेत, म्हणून मला वाय ऍक्सिस वरती रिंगच्या ऍक्सिस वरचं व्होल्टेज, सॉरी व्होल्टेज नाही, पोटेन्शियल डिफरन्स प्लॉट करायचंय. आणि ऑन दी एक्स ऍक्सिस रिंगच्या ऍक्सिस वरचं डिस्टन्सच प्लॉट करायचंय. इथं एक्स किती असेल? झिरो असेल, म्हणजे रिंगचं सेंटर, बरोबर का? रिंगच्या सेंटरला एक्स किती असेल? झिरो. किंवा हवं तर आपण रिंगच्या ऍक्सिस वरचा एक एनी जनरल पॉइंट दाखवूया इथं, रिंगच्या ऍक्सिस वरचा एक एनी जनरल पॉइंट दाखवूया इथं. त्यासाठी हा स्मॉल आर असेल, हा स्मॉल ए असेल आणि हे स्मॉल एक्स असेल, बरोबर? आता आम्हाला ग्राफ प्लॉट करायचा आहे. वाय ऍक्सिसला काय प्लॉट करायचं? ऍक्सिस वरचं पोटेन्शियल प्लॉट करायचं आहे. एक्स ऍक्सिसला काय प्लॉट करायचं? गिव्हन पॉइंटची पोझिशन, राईटला लेफ्टला दोन्हीला प्लॉट करायचं आहे ग्राफ वेळेला. बघूया काय काय होतं. ऍट सेंटर, सांगा बरं, सेंटरला एक्सची व्हॅल्यू किती असेल बघा, पटकन सांगा. एक्स किती असेल सेंटरला? हा पॉइंट जर सेंटरला असेल, पॉइंट पी, तर एक्स किती असेल? झिरो. मग तिथे किती येणार पोटेन्शियल? के क्यू अपॉन किती येणार? ए स्क्वेअर, कारण एक्स तर किती आहे? झिरो. मग आन्सर काय आलं? के क्यू अपॉन ए. मग एक्स इक्वल टू झिरो असताना पोटेन्शियल किती आलं आपलं? के क्यू अपॉन ए. ग्राफ प्लॉट केला, पॉइंट प्लॉट केला, एक्स इक्वल टू झिरो असताना पोटेन्शियल किती आलं? के क्यू अपॉन ए, बरोबर? एवढं तर कळालं, समजलंय सगळ्यांना? रोहन समजलंय? एक्स इक्वल टू झिरोला, एक्स इक्वल टू झिरोला म्हणजे रिंगच्या सेंटरला पोटेन्शियल, पोटेन्शियलचा आन्सर काय आहे? के क्यू अपॉन ए. झिरो नाही येते, एक्स इक्वल टू झिरोला फील्ड झिरो आली असती, इलेक्ट्रिक फील्ड झिरो आली असती. इलेक्ट्रिक फील्डचा ग्राफ असा काढला होता, आठवतोय का? आठवतोय का केला होता ना असा होता ना तो ग्राफ? तो इलेक्ट्रिक फील्डचा होता. आता आपण कुठला ग्राफ काढणार आहे? पोटेन्शियलचा ग्राफ काढणार आहे. म्हणजे काय? इनशॉर्ट आपण या इक्वेशनला प्लॉट करणार आहे, दुसरं काही नाही. इन शॉर्ट आपण या इक्वेशनला प्लॉट करणार आहे, दुसरं काहीच नाही. बट एक्स इक्वल टू झिरोला तर पॉइंट प्लॉट केला. आता मला सांगा, इथं न्यूमरेटर मध्ये तर काय एक्स नाहीये? न्यूमरेटर मध्ये तर इथं काय एक्स नाहीये. ऍज ऍज एक्स गोज ऑन इन्क्रीजिंग, व्ही गोज ऑन, चेक करा, एक्स वाढायला लागला की ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इन्क्रीज. इफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इन्क्रीजेस, डिनॉमिनेटर इन्क्रीजेस, टोटल व्हॅल्यू विल गो ऑन डिक्रीजिंग. ये सर नो? पुढे मी असं म्हणू शकतोय का? ऍज एक्स गोज ऑन इन्क्रीजिंग, हा व्ही गोज ऑन डिक्रीजिंग. बर, हा काय स्ट्रेट लाईन ग्राफ तर असणार नाही आहे असा व्ही गोज ऑन डिक्रीजिंग वाला? आणि हे काय स्ट्रेट लाईनचं इक्वेशन तर नाही आहे, नाही आहे ना? स्ट्रेट लाईनचं तर इक्वेशन नाही आहे. सो असा तर तो काय डिक्रीज होणार नाही, बरोबर का? स्ट्रेट लाईन मध्ये डिक्रीज झालाय असं होईल का? डिक्रीजिंग तर असं आहे का? लिनियरली डिक्रीज व्हायला लागलाय का? नाही आहे. हा काही लिनियर ग्राफ यायचं काही कारण नाही आहे, स्क्वेअर रूट वगैरे आहे तिथं.
बर एवढं तर कळालं पण की ऍज एक्स गोज ऑन इन्क्रीजिंग, एक्स वाढत वाढायला लागला की पोटेन्शियल काय होत जाईल, कमी कमी होत जाईल, तेवढं तर कळत आहे. बर आता थोडासा पुढचा विचार करूया. इफ एक्स इज व्हेरी व्हेरी लार्ज दॅन ई, म्हणजे आम्ही रिंग पासून फार लांब गेलो, तर रिंग पासून मी जर फार लांब आहे तर रिंगची रेडियस व्हेरी व्हेरी स्मॉल असेल ना कम्पेअर्ड विथ द एक्स. इफ आय एम ॲट व्हेरी व्हेरी लॉंग डिस्टन्स, इफ एक्स इज व्हेरी व्हेरी लार्ज दॅन ए, म्हणजे रिंग पासून मी जर फार लांब असेल तर एक्स इज व्हेरी व्हेरी लार्ज दॅन ए, म्हणजे एक्स स्क्वेअर विल बी व्हेरी व्हेरी लार्जर दॅन ए स्क्वेअर. येस ऑर नो? एक्स स्क्वेअर विल बी व्हेरी व्हेरी लार्जर दॅन ए स्क्वेअर. मग बघणो या ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू किती येणार, किती येणार, एक्स स्क्वेअर येणार ना. हे तुमच्या समुद्रातलं पाणी, हे आहे तुमचं एक ग्लास प्लांट पाणी, ऍड करून काय उपयोग होणार आहे. एक्स इज व्हेरी व्हेरी लार्ज दॅन ए, एक्स स्क्वेअर इज व्हेरी व्हेरी लार्ज दॅन ए स्क्वेअर. एक पेला पाणी घेऊन त्या समुद्रात ओतलं काय फरक पडला का? नाही. सो एक्स स्क्वेअर मध्ये थोडासा ए स्क्वेअर ऍड झाला, काय फरक पडणार आहे का? नाही. सो इट इज दॅट लॉजिक. हे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन लाच अप्लाय करायचं, हे अप्रॉक्सिमेशन मल्टिप्लिकेशन डिव्हिजनला नाही. आन्सर काय आलं, आन्सर काय आलं, एक्स स्क्वेअरच आलं. मग बाळांनो फॉर लॉंग डिस्टन्सेस, फॉर लार्ज डिस्टन्स, बरोबर का, लार्ज व्हॅल्यूज ऑफ एक्स पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय तयार होईल सांगा, की क्यू अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरला काय लिहायचं ठरलं, आपलं काय लिहायचं ठरलं, एक्स स्क्वेअरच लिहायचं ठरलं सर. म्हणजे व्ही, सॉरी आन्सर काय आलं, के क्यू अपॉन एक्स आलं. येस ऑर नो? इम्प्लाइज दॅट व्ही इज प्रपोर्शनल टू व्हॉट, सांग बरं. के क्यू तर कॉन्स्टंट आहे, व्ही इज प्रपोर्शनल टू काय, वन अपॉन एक्स. सो फॉर लार्ज डिस्टन्सेस जर आम्ही रिंग पासून लांब असू तर व्ही इज प्रपोर्शनल टू वन अपॉन एक्स. सो आपण समजूया की लॉंग डिस्टन्सेस इथनं चालू होतात, बरोबर, इथनं अप टू इन्फिनिटी या पॉइंट पासून आहेत लॉंग डिस्टन्सेस. मग तिकडं ग्राफचं नेचर कसं असलं पाहिजे, व्ही प्रपोर्शनल टू वन अपॉन एक्स वाला असलं पाहिजे का, म्हणजे साधारण असं असलं पाहिजे का सांग, इट शुड बी टेंटेटिव्हली लाईक दिस. येस ऑर नो? साधारण असं असेल का, कळतंय का मी काय बोलतोय, साधारण या ग्राफचं नेचर असं असेल का, वन अपॉन एक्स ला प्रपोर्शनल वाला ग्राफ आहे, व्ही प्रपोर्शनल टू वन अपॉन एक्स, वाय प्रपोर्शनल टू वन अपॉन एक्स, वाय एक्सिस वरती व्ही आहे, एक्स एक्सिस वरती एक्स आहे. हा साधारण ग्राफचं नेचर असं असणार. कळलं इथपर्यंत सगळ्यांना? आता याच्या आधी नेचर कसं असणार, दोन ऑप्शन, या पॉईंटच्या आधी ग्राफचं नेचर कसं असणार, कसं असणार, असं असेल, असं असेल, दोन ऑप्शन आहेत ना. स्ट्रेट लाईन तर असणार नाही एवढं तर कन्फर्म आहे, असं स्ट्रेट लाईन मध्ये तर असणार नाही एवढं तर कन्फर्म आहे ना, तेवढं कन्फर्म आहे. दुसरं असंही काय असायचं कारण नाही आहे, बघा नीट समजून घ्या, असंही काय असायचं कारण नाही आहे, वाढणार तर नाही आहे. मॅक्सिमम कुठं असलं पाहिजे, ते सेंटरला, पोटेन्शियल मॅक्सिमम कुठं असलं पाहिजे, सेंटरला, आणि ते एवढं आहे. आणि एक्स वाढायला लागलं की व्ही कमी होणार आहे, न्यूमरेटर मध्ये कुठे एक्स आहे का, नाही. सो ऍज एक्स गोज ऑन इन्क्रीजिंग व्ही शुड गो ऑन डिक्रीजिंग, सो मॅक्सिमम तर तो सेंटरला आहे, त्यामुळे असलं पण काय नेचर यायचं कारण नाही. सो आता दोन ऑप्शन आपल्याकडे शिल्लक राहतात, त्यातला पहिला ऑप्शन असा आहे, इट गोज ऑन डिक्रीजिंग बट लाईक दिस, हा पहिला ऑप्शन, इट गोज ऑन डिक्रीजिंग बट लाईक दिस हा सेकंड ऑप्शन. कळालं इथं, या दोन पैकी कुठला, या दोन पैकी कुठला त्याचा विचार करावा लागेल. मला सांगा, गडबड करू नका, या दोन पैकी कुठला हे कसं ठरवायचं सांगतो. ऍज एक्स गोज ऑन इन्क्रीजिंग व्ही गोज ऑन, ऍज एक्स गोज ऑन इन्क्रीजिंग व्ही गोज ऑन डिक्रीजिंग, व्ही गोज ऑन डिक्रीजिंग. ओके,
सो हा एक कंटिन्युअस ग्राफ असला पाहिजे विदाउट एनी सडन चेंज ऑफ स्लोप. मी काय बोललो, हा एक कंटिन्युअस ग्राफ असला पाहिजे विदाउट एनी सडन चेंज इन स्लोप. आता जर तुम्ही हा ग्राफ या ग्राफचा विचार केला तर या ग्राफच्या अकॉर्डिंग या पॉइंटला स्लोप म्हणजे इथे टँजंट जर मी काढली असती तर ती अशी आली असती बोला येस नो. या डॉटेड ग्राफच्या अकॉर्डिंग टँजंट अशी आली असती आणि या सॉलिड ग्राफच्या अकॉर्डिंग टँजंट अशी आली असती म्हणजे त्या पॉइंटला सडन चेंज इन स्लोप आहे की नाही, आहे की नाही, आहे. आम्हाला ग्राफ कसा पाहिजे आहे विदाउट एनी सडन चेंजिंग स्लोप असा ग्राफ आम्हाला पाहिजे आहे. म्हणजे तो हा ग्राफ असू शकत नाही. ओके, थोडस मॅथमॅटिकल आहे पण एवढं तरी समजू शकतोय ना आपण त्याला. स्लोप कंटिन्युअस असला पाहिजे, स्लोप सडन चेंज नको आहे. आता बघा, आता बघा इथं काय सडन चेंजिंग स्लोप आहे का, आहे का बोला येस नो, आहे का इथं सडन चेंजिंग स्लोप? नाही. इकडनं पण तशीच टँजंट येते, इकडनं पण तशीच टँजंट येते. डॉटेड ग्राफचा विचार करून पण टँजंट अशीच आहे, सॉलिड ग्राफचा विचार करून पण टँजंट अशीच आहे. हे साधारण ग्राफ असा असला पाहिजे. सो ग्राफ कसे कसे ठरवायचे असतात समजत आहे? पहिला ओरिजिनला बघायचं, मग एक्स वाढला तर तो डिक्रीज होतोय का इन्क्रीज होतोय का बघायचं, मग या लार्ज डिस्टन्सेसचा विचार करायचा, थोडस अप्रॉक्सिमेशन करायचं, ग्राफचं नेचर ठरवायचं. कळालं? बर, आमची जी काय रिंग आहे ती पॉझिटिव्हली चार्ज आहे बोलायचं. आमची जी काय रिंग आहे ती कशी आहे? पॉझिटिव्हली चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज मुळे पोटेन्शियल काय ना? पॉझिटिव्ह. निगेटिव्ह चार्ज मुळे पोटेन्शियल काय ना? निगेटिव्ह. म्हणजे राईट साईडच्या पोझिशन साठी पोटेन्शियल आम्ही सगळे पॉझिटिव्ह प्लॉट केले आणि लेफ्ट साईडच्या पोझिशन साठी सुद्धा सगळे पोटेन्शियल कसे प्लॉट व्हायला पाहिजे? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? हा, लेफ्ट साईडच्या पॉइंट साठी पोटेन्शियल कसे प्लॉट व्हायला पाहिजे? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? आमची रिंग कशी आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह चार्ज मुळे पोटेन्शियल काय? पॉझिटिव्ह. सो ग्राफ सेकंड क्वाड्रंट मध्ये प्लॉट होणार की थर्ड क्वाड्रंट मध्ये? सेकंड क्वाड्रंट मध्येच ना. रिंग कशी आहे आमची? पॉझिटिव्ह. लेफ्ट साईडच्या कोणत्याही पॉइंटला जे काय पोटेन्शियल येईल ते पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह येईल? पॉझिटिव्ह. सो ग्राफ कुठं प्लॉट व्हायला पाहिजे? सेकंड की थर्ड? सेकंड क्वाड्रंट. बरं, जसा राईटला प्लॉट झालाय तसाच बाळांनो लेफ्टला प्लॉट होणार, येस ऑर नो? येस. जसा राईटला प्लॉट झालाय तसाच लेफ्टला प्लॉट होणार. कळतंय का? आलं लक्षात? सो पोटेन्शियल मॅक्सिमम कुठं आलं? पोटेन्शियल मॅक्सिमम कुठं आलं? पोटेन्शियल मॅक्सिमम कुठं आलं? सेंटरला. आणि मिनिमम कुठं आलं? झिरो. कुठं आलं? इन्फिनिटीला. बरोबर ना? इलेक्ट्रिक फील्ड सेंटरला पण झिरो होती, इन्फिनिटीला पण झिरो होती. आणि मॅक्सिमम कुठं होती? रेडियस अपॉन रूट टू ला. मॅक्सिमम कुठं होती? रेडियस अपॉन रूट टू ला. इलेक्ट्रिक फील्ड विषयी विचार केला तर, पण पोटेन्शियलचा विचार केला तर पोटेन्शियल मॅक्सिमम कुठं आहे? पोटेन्शियल मॅक्सिमम कुठं आहे? सेंटरला, एक्स इक्वल टू झिरो ला. बरोबर का? पोटेन्शियल मॅक्सिमम कुठं आहे? सेंटरला, एक्स इक्वल टू झिरो ला. आणि मिनिमम कुठं आहे? एक्स इक्वल टू इन्फिनिटीला. समजतंय का सगळ्यांना? पाच मिनिटं ब्रेक घ्या, परत या, त्यानंतर पुन्हा स्टार्ट करू. ओके, नाउ नेक्स्ट. सेंटरला पोटेन्शियल झिरो नाही आहे, सेंटरला फील्ड झिरो आहे, सेंटरला पोटेन्शियल झिरो नाही आहे. ओके, बर, ठीक आहे. पुढं हेडिंग द्या, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ पॉइंट, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ पॉइंट ऑन द ऍक्सिस ऑफ, ऑन द ऍक्सिस ऑफ uniformly charged disk. Electric potential at a point on the axis of uniformly charged disk. So disk shading kore thoda sa karan
मटेरियल आहे ना, इन सब मध्ये पण मटेरियल आहे. सो वी विल शो इट लाइक दिस. डिस्क आहे ना, रिंग नाही आहे. एक दोन तीन शेडिंगच्या लाईन राखवा इथं अशा, लाइक दिस. शो द सेंटर ऑफ द डिस्क, शो द चार्ज डिस्ट्रीब्युटेड ऑन द एरिया ऑफ द डिस्क. नाउ द चार्ज हॅज बीन डिस्ट्रीब्युटेड ऑन एरिया, राईट? येस ऑर नो? Let us show the radius of the ring. No, radius of the disc. This is the radius. But before that, let us show the axis. Let us take some point P on the axis. Its distance from the center. What will be that? X. What is the radius of the disc? हा, इतनी सांगायचं आहे. व्हॉट इज दिस ऑब्लिक डिस्टन्स? स्मॉलर. व्हॉट इज दिस ऑब्लिक डिस्टन्स? स्मॉलर. व्हॉट इज दिस अँगल? थीटा. फाईन. व्हॉट इज द पोटेन्शियल? वी आर नॉट गोइंग टू डिराइव दॅट. ओके, दॅट विल टेक लॉट ऑफ टाइम. And in exam, we are not having that much time to derive it, okay? So, there is no practical solution that you have to derive it, you have to derive it, you have to derive it. That is not going to be the practical solution. What is more practical is, just remember the formula. Do not forget that formula. And learn how to apply it. Huh? Electric potential at a point on the axis of the disk. That formula is very simple. Sigma upon 2 epsilon. In the bracket r minus x, that's it. Sigma upon 2 epsilon in the bracket r minus x. Sigma upon 2 epsilon in the bracket r minus x. What is sigma? Charge per unit area. Can I call it surface charge density? Tell me yes or no. Yes, surface charge density, that is equal to total charge on the ring divided by, no, total charge on the disc divided by, divided by total area of the disc. What is total area of the disc? Pi into r square on the other, pi into a square. So as per the requirement, you can now replace the sigma. Sigma chi replacement ka ali. So as per the requirement, you can replace this sigma. Barabar? Next, how you are going to replace that small r if required? And most of the time you will require it to replace. Under root a square plus x square. Most of the times we will be giving you the radius and this distance of a point on the axis x, and that too in the centimeter. ए आणि एक्स आम्ही तुम्हाला सेंटीमीटर मध्ये देऊ. तुम्ही पहिल्यांदा आर कॅल्क्युलेट करा सेंटीमीटर मध्ये, अँड देन यू हॅव टू पुट इट हिअर. सो ही पण झाली तुमची रिप्लेसमेंट. दिस इज ऑल्सो वन मोर रिप्लेसमेंट. फाईन. एनी अदर? नाही. सो हाऊ टू अप्लाय लक्षात आलं? आर काय आहे, एक्स काय आहे, सिग्मा काय आहे, टू एप्सिलॉन, वेन टू अप्लाय. When you are asked to find out electric potential at a point on the axis of a uniformly charged disk. Disk per total charge Q. Disk mula at a point on the axis potential which are later half formula of price. Clear? Samajh? Jalega? Samajh jalan sa gana? Any doubt? हाऊ टू आपल्या लक्षात आलंय कधी वापरायचं आणि अप्लाय करताना आम्हाला मे बी आर दिला नसेल तर त्या केसमध्ये रिप्लेस करावा लागेल आर अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. जनरली ए आणि एक सेंटीमीटर मध्ये असतात. पहिला आर सेंटीमीटर मध्ये काढा, मग त्याला तुम्ही मीटर मध्ये कन्वर्ट करून इथं सबस्टिट्यूट करा. सिग्मा जनरली दिला जाणार नाही, कारण शक्यतो ते असं बघतात की तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागावं, डायरेक्टली सगळंच देत नाही. ओके, सो सिग्मा आता या केसमध्ये दिला जाणार नाही. जर फॉर्म्युल्यामध्ये क्यू असेल तर जनरली क्यू देत नाही, तुम्ही काढायचा. बरोबर का? फॉर्म्युल्यामध्ये क्यू असेल तर तुम्ही काढायचा.
आणि फॉर्म्युल्यामध्ये सिग्मा असेल तर जनरली सिग्मा तुम्ही काढायचा, म्हणजे तुम्ही टोटल चार्ज अपॉन टोटल एरिया असं करून तुम्ही तो सिग्मा काढू शकता. ओके, लक्षात कसं ठेवणार फॉर्म्युला? जनरली फॉर्म्युले रिलेट करायचा प्रयत्न करायचा, काय सिमिलॅरिटी होती, काय डिफरन्स होता. इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ पॉइंट ऑन द ऍक्सिस ऑफ अ डिस्क, त्याचा फॉर्म्युला काय होता? इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ पॉइंट ऑन द ऍक्सिस ऑफ द डिस्क, त्या इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय होता? सिग्मा अपॉन टू इप्सिलॉन इन द ब्रॅकेट 1 - cos θ होता का? काय होता फॉर्म्युला? सिग्मा अपॉन टू इप्सिलॉन इन द ब्रॅकेट 1 - cos θ होता. पण आता काय फॉर्म्युला? सिग्मा अपॉन टू इप्सिलॉन इन द ब्रॅकेट r - x. रिपीट, सिग्मा अपॉन टू इप्सिलॉन इन द ब्रॅकेट r - x. हा, v इज इक्वल टू सिग्मा अपॉन टू इप्सिलॉन इन द ब्रॅकेट r - x. बरोबर, लक्षात आलंय? बर, तो डिफरन्स वाला काय डिफरन्स आहे? तिकडे होता 1 - cos θ आणि इकडे काय? r - x. तो डिफरन्स लक्षात ठेवला की बाकी सगळं सेमच आहे दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये. इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ पॉइंट ऑन द ऍक्सिस ऑफ द डिस्क, तो सिग्मा अपॉन टू इप्सिलॉन इन द ब्रॅकेट 1 - cos θ, आणि इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ पॉइंट ऑन द सॉरी पोटेन्शियल ऍट अ पॉइंट ऑन द ऍक्सिस ऑफ द डिस्क, तो सिग्मा अपॉन टू इप्सिलॉन इन द ब्रॅकेट r - x. पोटेन्शियलच्या वेळी r - x आहे, इलेक्ट्रिक फील्डच्या वेळी 1 - x आहे, असं डिफरन्स लक्षात ठेवायचा. हे सगळं लिस्ट ऑफ फॉर्म्युली मध्ये आजच्याच गेलं पाहिजे, कळतंय का? ठिकाण आपापली लिस्ट ऑफ फॉर्म्युली मेंटेन करा. ओके, शेवटी तुम्हाला प्रत्येक केसमध्ये कुठला फॉर्म्युला वापरायचा, कसा वापरायचा, एवढंच लक्षात ठेवायचं असतं. गणितं कशी सोडवायची ही तुम्ही 2 वर्ष शिकता, पण फायनली तुम्हाला फॉर्म्युले सगळे पाठ व्हायला पाहिजे, कुठल्या सिच्युएशनला काय वापरायचं हे माहीत असलं पाहिजे. झालं, नेक्स्ट जाऊ का पुढं? लिहा, नेक्स्ट पॉइंट लिहा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू द चार्ज रॉड. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू द चार्ज रॉड, ब्रैकेट मध्ये ऍट अ पॉइंट ऑन द ऍक्सिस ऑफ द रॉड, एक रॉड काढूयात, रॉडचा एक ऍक्सिस ड्रॉ करूया, रॉडची लेंथ बा कॅपिटल एल गिव्हन, टोटल चार्ज ऑन द रॉड क्यू गिव्हन, रॉडला पॉझिटिव्हली चार्ज करूया, पॉझिटिव्ह चार्जमुळे पोटेन्शियल पॉझिटिव्ह येतं, निगेटिव्ह चार्जमुळे पोटेन्शियल निगेटिव्ह येतं. एक ऍक्सिस वरती एक पॉइंट घेऊयात पी, त्या पॉइंट पी ला पोटेन्शियल किती इज इक्वल टू क्वेश्चन मार्क म्हणूया. त्या पॉइंट पी चं डिस्टन्स फ्रॉम वन ऑफ द एंड, पहिल्या एंड पासून डिस्टन्स घेऊयात, किती घेऊयात? स्मॉल आर घेऊयात, काय घेऊयात? स्मॉल आर. सांगा कसं करायचं, पॉइंट पी ला मला पोटेन्शियल पाहिजे ना, रॉड म्हणून पॉइंट पी ला मला पोटेन्शियल पाहिजे ना. काय करूयात? येईल तुम्हाला उत्तर, फक्त विचार करा आणि सांगायचा पण प्रयत्न करा. कोण सांगेल काय करूयात? सर पहिला हे करूयात, मग हे करूयात, मग हे करूयात, असं सांगता आलं पाहिजे. बोला, डिस्कस करू शकता, काय अडचण नाही. काय करूयात? बोल देवाशिष, काय करूयात? सर तुम्हाला पाहिजे ते करा. कसा लागलाय सर? मनातलं बोला तुम्ही मला, म्हणून एवढा असा लागला. हा, काय करूयात सांगा की? पॉइंट पी ला पोटेन्शियल पाहिजे आहे, पॉइंट चार्ज मुळे पोटेन्शियल किती त्याचा फॉर्म्युला माहित आहे, माहित आहे का नाही?
मग याचे छोटे छोटे पॉइंट चार्जेस करावे लागतील, म्हणजे याचे छोट्या छोट्या पॉइंट लेंथ घ्याव्या लागतील ना, कारण अल्टिमेटली चार्ज कसा आहे लेंथ वरती डिस्ट्रीब्यूट झालाय, बरोबर का? तर याच्या छोट्या छोट्या लेंथ घ्याव्या लागतील. एनी जनरल लेंथ कुठेही घ्या, इथली किंवा इथली घ्यायची नाही, या एंडची किंवा या एंडची घ्यायची. एनी जनरल लेंथ छोटीशी लेंथ घेऊयात का? ओके, त्या छोट्याशा लेंथ वरती छोटासा चार्ज किती असेल? डी क्यू. त्याच्यापासून गिवन पॉइंटचं डिस्टन्स घ्या, किती घेता हे डिस्टन्स? किती घेऊयात? एक्स घेऊयात. हे डिस्टन्स किती घेऊयात? एक्स घेऊयात. ही छोटीशी लेंथ काय असेल? आता हे डिस्टन्स एक्स घेतलंय, मग आता ऑब्व्हियसली छोटीशी लेंथ किती घ्यावी लागेल? ही छोटीशी लेंथ काय घ्यावी लागेल? आता या डिस्टन्सला एक्स म्हटलंय, सो तर ऑब्व्हियसली ही लेंथ काय घ्यावी लागेल? डी एक्स. आता इथं वाय लिहिलं असतं तर इथं डी वाय द्यावं लागलं असतं. त्या छोट्याशा लेंथ वरती चार्ज किती आहे? डी क्यू, बरोबर का? छोट्याशा लेंथ वरती चार्ज किती असणार आहे तुमचा? डी क्यू. आता क्यू ला पण तुम्ही कॅपिटल क्यू लेटर वापरलं, त्यामुळे डी क्यू लिहिताना तो क्यू पण कसा आहे बघा, कॅपिटल आहे. सो या डी क्यू एवढ्या पॉइंट चार्ज मुळे ऍट पॉइंट पी किती असणार पोटेन्शियल? लिहा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट पी ड्यू टू स्मॉल चार्ज डी क्यू, ड्यू टू स्मॉल चार्ज डी क्यू किती येणार आहे सांगा? या डी क्यू एवढ्या चार्ज मुळे पॉइंट पी ला छोटस पोटेन्शियल किती येणार? ड्यू टू स्मॉल चार्ज डी क्यू द स्मॉल पोटेन्शियल विल बी डी व्ही, बरोबर का वेदांत? बरोबर ना? हा, डी व्ही इज इक्वल टू बोल वरून काय लिहावा लिहायचं आता इथं आपण या छोट्याशा चार्ज डी क्यू मुळे ऍट डिस्टन्स आर, पण आर नाही आहे ते एक्स आहे बाळा. मग काय लिहू सांग पोटेन्शियल? पहिल्यांदा पॉइंट चार्ज मुळे पोटेन्शियल जे असतं त्याचा फॉर्म्युला सांगा मला. पॉइंट चार्ज क्यू मुळे ऍट डिस्टन्स आर पोटेन्शियल किती असतं? मोठ्याने सांग ऐकायला येईल असं. क्यू एवढ्या चार्ज मुळे ऍट डिस्टन्स आर पोटेन्शियल किती? के क्यू अपॉन आर, बरोबर. के म्हणजे केस आहे, के म्हणजे केस आहे का? क्यू म्हणजे काय आहे सांग? आत्ताच्या केसमध्ये क्यू म्हणजे काय आहे? डी क्यू. आणि आत्ताच्या केस मध्ये बाळा आर म्हणजे काय आहे सांग? आर म्हणजे एक्स आहे. आत्ताच्या केस मध्ये आर म्हणजे काय आहे? एक्स आहे. मग या डी क्यू मुळे ऍट डिस्टन्स एक्स पोटेन्शियल कळालं तुम्हाला सगळ्यांना? कळालं का? बर, पुढे. मग अशा सगळ्या डी क्यू डी क्यू डी क्यू डी क्यू मुळे, बरोबर का, इथे एक इलिमेंट असेल, इथे एक इलिमेंट असेल, असेल का? असे बरेच लेंथ इलिमेंट असतील ना, अशा सगळ्या डी क्यू डी क्यू डी क्यू मुळे पॉइंट पी ला जे काय पोटेन्शियल येईल ते सगळे काय करावे लागतील? सगळे पोटेन्शियल तुम्हाला ऍड करावे लागतील. लिहा, टोटल पोटेन्शियल ऍट पॉइंट पी ड्यू टू एंटायर रॉड व्ही इज इक्वल टू इंटिग्रेशन डी व्ही. डी व्ही काय आहे? के इंटू डी क्यू अपॉन एक्स. काय काय कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर? प्रत्येक डी क्यूचा विचार जर मी केला तर प्रत्येक डी क्यूचा विचार करून जे जे कॉन्स्टंट आहे ते बाहेर काढा, बाकीचे डी क्यू बरोबर इंटिग्रेशनच्या आतच ठेवा. प्रत्येक डी क्यूचा विचार करा आणि सांगा के कॉन्स्टंट आहे का? कुठल्याही डी क्यूचा विचार केला तरी के कॉन्स्टंटच आहे ना, तो इंटिग्रेशनच्या बाहेर. प्रत्येक डी क्यूचा विचार करा आणि सांगा एक्स कॉन्स्टंट आहे का? नाही, नाही आहे ना. हा वाला डी क्यू जर विचारात घेतला, कुठला? अगदी स्टार्टिंग वाला, तर त्यासाठी एक्स किती असणार? या वाल्या डी क्यू साठी एक्स किती असणार? किती असणार? आर. आणि या लास्ट वाल्या डी क्यू साठी एक्स किती असणार? किती असणार? आर प्लस एल का मायनस एल? हे किती आहे? एल. आणि हे किती आहे? आर. हे टोटल किती आहे ना? आर प्लस एल. सो तुमच्याकडे कस कोणाची लिमिट्स आहेत? एक्सची लिमिट्स आहेत ना तुमच्याकडे? सो एक्स गोज फ्रॉम आर टू, आन्सर काय? आर प्लस एल ना इंटिग्रेशन. जागा नसेल खोडून पडत लिहित चला. आले का लक्षात? पुढे काय करू सांगा?
के कॉन्स्टंट है इंटीग्रेशन च्या बाहेर, यावर काय काय होते बघा, के कॉन्स्टंट है इंटीग्रेशन च्या बाहेर, एक्स येऊ शकतो का इंटीग्रेशन च्या बाहेर, एक्स येऊ शकतो का नाही, का बरं, इट इज गोइंग टू चेंज विथ ऑल दी डीक्यूज, प्रत्येक डीक्यू साठी तो काय असणार आहे, डिफरंट डिफरंट असणार आहे, बरोबर का, तो तर इंटिग्रेशनच्या आत राहणार. आता बघा आपल्याकडे लिमिट्स एक्स आहेत ना, सो समहाउ तुम्हाला काय करावं लागेल, डी क्यू ला रिप्लेस करावं लागेल इन द लँग्वेज ऑफ डी एक्स, काय करावं लागेल बोला, डी क्यू ला रिप्लेस करावं लागेल इन द लँग्वेज ऑफ डी एक्स. तुम्हाला कुणी हे डेरिवेशन विचारणार नाहीये, पण तरीही तुम्ही ते मेथड समजून घ्या, कारण एखाद्या वेळेस फॉर्म्युला जर नाही पाठ झाला 10-15 सेकंद डेरिवेशन करण्यासारखं आहे, नाही असं नाही. मग डी क्यू ला कसं रिप्लेस करणार आता आपण, हा डायग्रामची सर लिहू शकते आपण, चार्ज ऑन लेंथ डी एक्स कसा करणार, डी एक्स एवढ्या लेंथ वरती असणारा चार्ज डी क्यू कसा काढूया, चार्ज ऑन गिवन लेंथ इज इक्वल टू चार्ज पर युनिट लेंथ इन टू द गिवन लेंथ, स्मॉल लेंथ वरचा चार्ज कसा काढणार, डी क्यू इज इक्वल टू चार्ज पर युनिट लेंथ इन टू द स्मॉल लेंथ, कळतंय का, सो डी क्यू ची रिप्लेसमेंट काय झाली आपली, लॅम्बडा इन टू डी एक्स झाली का, पेज वर जातो आता, हा बट डी क्यू इज इक्वल टू काय येणार आन्सर, डी क्यू इज इक्वल टू लॅम्बडा इन टू डी एक्स, बरोबर बरोबर का, सगळ्यांना कळलंय का, चार्ज पर युनिट लेंथ इन टू डी एक्स, पुढे सांगा काय करू, व्ही इक्वल टू काय आलाय, के कॉन्स्टंट आहे, स्मॉल के आहे तो, एक्स गोज फ्रॉम तुम्ही काय सांगितलं आर टू आर प्लस एल, बरोबर ना, डी क्यू अपॉन एक्स, डी क्यू ला काय रिप्लेस केलं, लॅम्बडा इन टू डी एक्स, बघा मी डी एक्स लिहिताना ब्रॅकेट टाकतोय, एक्स गोज फ्रॉम आर टू आर प्लस एल, लॅम्बडा कॉन्स्टंट आहे ना चार्ज करून घेतले, इंटिग्रेशनच्या आत काय राहिलं, डी एक्स अपॉन एक्स, एक्स गोज फ्रॉम आर टू आर प्लस एल, बोला डी एक्स चं इंटिग्रेशन, सॉरी डी एक्स अपॉन एक्स चं इंटिग्रेशन, चुकलं तर बघाच, हा डी एक्स अपॉन एक्स इंटिग्रेशन वन, काही सांगायचं, सगळे फॉर्म्युले पाठ व्हायला पाहिजे डेरिव्हेटिव्हचे आणि इंटिग्रेशनचे, आन्सर सांग, डी एक्स अपॉन एक्स इंटिग्रेशन काय, सर माझं काय मॅथमॅटिक्स नाही, शिकलोय आपण लॉग एक्स टू द बेस 10, लॉग एक्स टू द बेस ई, बर वेदांत बोल, योगीराज बरोबर ना, बोल डी एक्स अपॉन एक्स इंटिग्रेशन काय, एक्स रेस टू मायनस वन करून काढू शकत नाही तुम्ही इंटिग्रेशन, ट्राय करून बघा, एक्स रेस टू मायनस वन करून, एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला वापरून बघा, नाही काढत आहे, काहीतरी अडचण होते, बोला हा बोला योजना आन्सर सांग, बरोबर ना, हा सांग डी एक्स अपॉन एक्स इंटिग्रेशन काय काय काय, लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह पटकन सांगता आलं पाहिजे, लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय,
सगळे फॉर्म्युले पाठवायला पाहिजे. लॉग एक्स डेरिवेटिव काय, वन अपॉन एक्स, वन अपॉन एक्स इंटिग्रेशन काय, लॉग एक्स. उद्या येताना डेरिवेटिव आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले सगळे तुमच्या लिस्ट ऑफ फॉर्म्युलेमध्ये पाहिजे. ते कायम बरोबर ठेवायचे. कळतंय का? डेरिवेटिव आणि इंटिग्रेशनचे सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे. हा, लॉग एक्स डेरिवेटिव, वन अपॉन एक्स, वन अपॉन एक्स इंटिग्रेशन, लॉग एक्स. बर, मी काय सांगतोय बघा. आता समजा तुम्ही जर याला, इथे एक्स्ट्रा पॉइंट म्हणून आपण लिहू, समजा तुम्ही जर याला एक्स रेस टू मायनस वन असं ट्रीट केलं, एक्स रेस टू मायनस वन इंटू डी एक्स, एक्स रेस टू एन चे इंटिग्रेशन काय असते, एक्स रेस टू एन चे इंटिग्रेशन काय, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. मग एक्स रेस टू मायनस वन चे इंटिग्रेशन काय, एक्स रेस टू मायनस वन प्लस वन अपॉन मायनस वन प्लस वन, म्हणजे एक्स रेस टू झिरो, बरोबर का, अपॉन झिरो. एनिथिंग रेस टू झिरो किती, वन. वन अपॉन झिरो इनडेफिनेट फॉर्म तयार होतोय, सांगता येत नाही, बरोबर. दॅट व्हॅल्यू इज व्हेरी लार्ज, बट वी डोंट नो व्हॉट इज दॅट व्हॅल्यू, इन्फिनिटी. म्हणजे हे तर चालणार नाही, हे तर चालणार नाही. मग डेरिव्हेटिव्हच्या रिव्हर्सच्या कॉन्सेप्टने जावं लागेल, कारण एक्स रेस टू एन च्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला केव्हा ऍप्लिकेबल आहे, वेन एन इज नॉट इक्वल टू मायनस वन, असं लिहून दिले त्या फॉर्म्युलेच्या शेजारी. तुम्ही बघा इंटिग्रेशनचा एक्स रेस टू एन वाला जो फॉर्म्युला आहे तो केव्हा वापरायचा आहे, जेव्हा एक्स इज नॉट इक्वल टू मायनस वन, सॉरी, जेव्हा एन इज नॉट इक्वल टू मायनस वन, म्हणजे वन अपॉन एक्स साठी तो ऍप्लिकेबल नाही आहे. लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स, मग वन अपॉन एक्स इंटिग्रेशन लॉग एक्स. बर, तो लॉग पण काय आहे, टू द बेस ई आहे. लॉग टू द बेस ई ला आपण एल एन म्हणू शकतोय का, एल एन. लॉग टू द बेस ई ला एल एन म्हणतात ना, इथं काय आलं, एल एन एक्स. लिमिट्स काय आहेत सांगा, एक्स आधी किती होता, आर, नंतर किती आहे, आर प्लस एल. पुढं सांगा आन्सर, व्ही इज इक्वल टू के इंटू लॅम्डा इंटू, मोठा करली ब्रॅकेट टाकला पाहिजे, अपर लिमिट. एक्स चा अपर लिमिट काय आहे, एक्स चा अपर लिमिट काय आहे, आर प्लस एल मायनस लॉग ऑफ एक्स, एक्स चं लोअर लिमिट काय आहे, आर. लॉग एम मायनस लॉग एन, लॉग एम मायनस लॉग एन, हा, सगळ्यांनी फॉर्म्युला सांगितला पाहिजे, लिहितली सांगता येतोय की, लॉग एम मायनस लॉग एन, लॉग एम अपॉन एन, लॉग एम मायनस लॉग एन, लॉग एम अपॉन एन, लॉग, हा, एम कोण आहे, आर प्लस एल अपॉन एन कोण आहे, आर, बरोबर. गरज पडलीच तर लॅम्डाला कसं रिप्लेस करणार, आन्सर तर आलं. गरज पडलीच तर लॅम्डाला रिप्लेस करायची वेळ येऊ शकते, कारण ऑलरेडी त्यांनी तुम्हाला एल दिला आहे, त्यामुळे आता ते लॅम्डा न देता काय देतील, क्यू देतील. टोटल चार्ज अपॉन टोटल लेंथ करून काढू शकाल का? सो गरज पडलीच तर टोटल चार्ज ऑन द रॉड डिवाइडेड बाय लेंथ ऑफ द रॉड ही एक वाळून रिप्लेसमेंट करावी लागेल. कळतंय का, इरा समजतंय का, बरोबर आहे ना, नव पाठ झाली बघा. उगाच मी विचारू नका, असेल माझं नाव काय म्हणून. हा, गरज पडली तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, टोटल चार्ज अपॉन टोटल लेंथ करावं लागेल, चार्ज पर युनिट लेंथ लॅम्डाला रिप्लेस करायला. कळले का, सगळ्यांना समजले? काही पॉइंट्स आपण आज डिस्कस केले, सगळे थेरॉटिकल पॉइंट, पट 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 काही फॉर्म्युले डिराईव्ह केले, पॉइंट चार्जमुळे पोटेन्शियल किती, रिंगच्या सेंटरला किती, ऍक्सिसला किती, डिस्क मुळे कुठं किती पोटेन्शियल, रॉड मुळे किती, हे सगळे फॉर्म्युले आपण आज डिस्कस केले, बरोबर. इथंपर्यंत लक्षात आलंय, टेस्टची रिव्हिजन चालू आहे, मॉड्यूल कम्प्लीट झाले सगळ्यांचे, सेट वन करताय, डाऊट्स एकमेकांना विचारा, मला विचारा, ग्रुपवरती टाका, आज उद्या आन्सर्स मिळून जातील.
ठीक आहे, चालेल, थांबूया इथं आपण.